नेहमीप्रमाणे आपण शांतपणे एक अर्धा मिनिट बसूया आणि मग कथेला आरंभ करूया. श्रीमंगलमूर्ति मोरया भगवती श्री जगदम्बा माता की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. हरि ओम नमो भगवते वासुदेवाय. हरि ओम नमो भगवते वासुदेवाय. हरि ओम नमो भगवते वासुदेवाय. बोला हरि ओम नमो भगवते वासुदेवा. हरि ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 हरि ओम नमो
भगवते वासुदेवाय। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ गणाधीशजो ईश सर्वागुणांसा मूलारंभ आरंभतो निर्गुणासा नमो शारदा मूल चत्वारि वाचा गमोपंथ अनंतया राघवासा शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवि वाल्मीका सारिका मान्यईसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वती व्यासं ततो जयमुदीरये जन्मार्यद्यशतोन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्मरुदायादिकवये मुह्यन्ति यत्सूरयाः तेजो वारिमृदा यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो स्पृशा ध्वानाश्रेण सदा निहस्तकुहकं सत्यं परं धीमहि यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया करवोऽपि तं सर्वभूतहृदया वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपति श्रीरामचंद्र पूर्वेषामस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। भगवान श्री मंगलमूर्ति भगवती श्री जगदम्बा नारायणी माता आणि भगवान श्री हनुमंत मारुतीराय यांची पवित्र अधिष्ठान ज्या धामामध्ये मांडलेली आहेत अशा या नारायणी धाममध्ये जीवनाचं इहपर कल्याण करणारं अध्यात्माचं चिंतन श्रीमद भागवताच्या माध्यमातून घडावं
या प्रामाणिक हेतून जमलेले सर्व भाविक अधिकारी श्रोते सगळ्यांच्या अंतःकरणातल्या परमेश्वराला मनापासून नमस्कार करतो. भगवंताची कृपा होण्याकरता त्याला अपेक्षित जे धर्माचरण आहे, सज्जनाचरण आहे, चांगलं वागणं आहे, असं आपल्याकडून घडावं असं ज्यांना मनापासून आग्रहाने वाटतं अशा धार्मिक सज्जनांना वेगळा नमस्कार करतो. अधिकारी साधक, श्रेष्ठ असे कला उपासक, वैदिक याज्ञिक, समाजातले अनेक मान्यवर या ठिकाणी बसले ज्यांनी आपल्याजवळच्या विद्येनी आपल्याजवळच्या कलेनी समाजाची खूप सेवा केली आहे आणि नामही कमावलं आहे, पुस्तकंही लिहिली आहेत, अशा सगळ्यांना नमस्कार करतो. विशेष उपस्थिती परमादरणीय श्री गोविंद मांडवगणे गुरुजी जे आपल्याकरता मूळ संहिता वाचायला बसलेत त्यांना नमस्कार करतो. आपल्या या भागवत सप्ताहाची याज्ञिक म्हणून धुरा वागवणारे श्री किरण पाठक गुरुजी यांना नमस्कार करतो आणि निरूपणाला सुरुवात करतो. भारतीय तत्वज्ञानाने मनुष्याच्या जीवनाचा अत्यंत सखोल, सभोवार आणि सूक्ष्म विचार केला आणि वेदाद्वारे, शास्त्राद्वारे, पुराणाद्वारे आपल्याला काही मार्गदर्शन करून ठेवलं. सगळंच्या सगळं वाचणं शक्य नाही, ऐकणं शक्य नाही आहे, पण जेवढं शक्य आहे तेवढं जर आपण ऐकलं तर आपल्या अनेक संकल्पना स्वच्छ होऊन जातात आणि आत्ता सुख वा दुःख भोगताना त्या सुखदुःखाच्या परिणामानं आत्ताचं माझं क्रियमाण, आत्ताचं माझं कर्म चुकत नाही आणि त्याचा परिणाम भविष्यातलं सगळं काही कल्याणाचं होतं. म्हणून दुःख आलं तरी होरपळून जाऊ नका, सुख आलं तरी हुरळून जाऊ नका, दोन्ही शांतपणे सहन करा आणि त्याच्या पलीकडे जा. या जगातली सगळी सुखदुःख आगम आणि अपायीन आहेत. भगवान गीतेमध्ये सांगतात, दुसरा अध्याय, मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुखदुःखदाह आगमा पायिनो नित्यां स्तां स्थितिक्षस्व भारत. ओव्हर रिॲक्शन जी आहे ना, हा थोडा अशिक्षितपणाचा परिणाम आहे. सुख आलं छान एन्जॉय करा. ओव्हर रिॲक्शन जी आहे ना, ती आपलं क्रियमाण बिघडवते आणि त्याचा परिणाम प्रारब्धही बिघडवते. आणि याकरता आपलं सामर्थ्य वाढवा. अनेक पॉवर्स सांगितल्यात देवी भगवतानी. एक हेल्थ पॉवर आहे, एक वेल्थ पॉवर आहे, एक मेंटल पॉवर आहे, एक स्पिरिच्युअल पॉवर आहे, पण या सगळ्यांना कंट्रोल करणारी एक पॉवर सांगितली देवी भगवतानी, डिव्हाइन पॉवर. आणि त्या दैवी शक्तीचा विकास ज्यांचा झाला ना, ते असं सहजपणानं आपलं संकट सहज. आणि भगवंतानी या अवतारात तेच केलंय. तुमच्या माझ्या जीवनात यातलं एक जरी दुःख असलं तरी आयुष्यभर रडायला पुरलं असतं. कृष्णांच्या जीवनाचा विचार करा, दुःखच दुःख, पण भगवान कायम प्रहसन्निव भारत, कारण डिवाईन पॉवर. आणि या दैवी शक्तीचा विकास करण्याकरता अनेक स्तर आहेत त्याचे. पहिली एक गोष्ट करा, आग्रहाने कीर्तन प्रवचन ऐकत चला. आग्रहाने प्रत्येक वेळेला भागवत रामायण ऐकायला मिळेल असं नाही, काही वेळा आपल्याला संभाजी ऐकायला मिळेल, सावरकर ऐकायला मिळतील, चोखा मेळा ऐकायला मिळेल, संत सखू ऐकायला मिळेल, दामाजी पंत ऐकायला मिळेल, ज्ञानेश्वर ऐकायला मिळतील, गोंदवलेकर महाराज ऐकायला मिळतील, पण याद्वारे आपली डिवाईन पॉवर डेव्हलप करण्याचा मार्ग आपल्याला मिळतो. अच्छा, गोंदवलेकर महाराजांनी असं केलं का, रामनामाचा जप केला का, आपणही काहीतरी जप करूया. अच्छा, नाथांच्या प्रपंचात सुद्धा संकट आली का, मग त्यांनी हसत त्याला तोंड दिलं का, मग आपणही हसत तोंड देऊया. आज हे समोपदेशन वगैरे 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 म्हणतात ना, या सगळ्याची गरज माणसाला याकरता पडली, आपण नियमाने श्रवणाला जात नाही. एका सिटिंगला 2,000, 5,000, अरे मंदिरात कीर्तनाला जाऊन ये आरतीत रुपया टाकला का नाही बघत पण नाही कोणी. फुकट आहे त्यामुळे आम्हाला किंमत नाही याची हो.
ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना जगामध्ये मॅनेजमेंट गुरु म्हटलं जातं आणि शिवाजी शिकवला जातो परदेशातल्या मिलिटरीमध्ये, शिवाजी आणि पेशवे हे दोन गोष्टी शिकवल्या जातात, बाजीराव पेशवे हे शिवाजी महाराज मॅनेजमेंट गुरु झाले कसे, पुराण ऐकून, अध्यात्म श्रवण करून, सहज। आणि नुसती इथं माहिती नाही आहे, त्या माहितीच्या पाठीमागे देवाचा आशीर्वाद आहे। बघा आपण नुसत्या एखाद्या लेक्चरला जा आणि भागवताला जा, भागवताला गेल्याबरोबरच आपली एक श्रद्धा तयार झालेली असते, भागवताला चाललोय आम्ही, या श्रद्धेमध्ये भगवंताची कृपा ठेवलेली आहे। म्हणजे कथा तर कथेसारखी कळतेच, पण त्याहीपेक्षा भगवंताचा एक विशेष आशीर्वाद आपल्याला मिळतो, तो आपल्याला असा ॲबस्ट्रॅक्ट लेवलला आहे, तो अमूर्ताच्या पातळीवर आहे, तो मला आता दिसत नाही पण तो पाठीशी कार्य करत असतो, कधी काय कसं करेल भगवंत सांगता येत नाही, पण अनेक संकटातून सोयीस्कररित्या भगवंत आपल्याला सहज पलीकडं नेऊन टाकतो आणि हे कळूसुद्धा देत नाही की मी तुम्हाला पलीकडं नेलंय। आणि म्हणून शेवटच्या दोन दिवसात मी श्रोत्यांकडे काहीतरी मागत असतो, तसंही मागणीच्या बाबतीत आम्ही कीर्तनकार प्रवचनकार सगळ्यात पुढं असतो, घाबरू नका, व्यवहारातलं काही मागत नाही, तुम्ही देणार काय आणि मी घेणार काय, पण एक भिक्षा मला घाला, मी रामदासी आहे, एक भिक्षा मला घाला, शब्दाची भिक्षा, काय शब्द द्या मला, आपण हे करत असालच, करत नसाल तर करा, करत असाल तर कीप इट अप। आपण जिथे राहता तिथे जवळपास मंदिर मठ अजून काही असेल आणि तिथे जर अध्यात्म श्रवणाची संधी आली, कुणाचंही असो, तो कीर्तनकार प्रवचनकार त्यालाही माहीत नसतं तो कुणाकरता बोलतोय, पण भगवंताची कृपा अशी असते की त्याला नेमकं ते वाक्य सुचतं जे आपल्याला उपयुक्त असतं। म्हणून सकुटुंब सपरिवार जाऊन बसा आणि शांतपणानं ते ऐका, तो दासबोध सांगेल, तो ज्ञानेश्वरी सांगेल, त्याच्या ज्ञानाचा विचार आपण करू नका, आपण शांत बसा, त्या दिवशी अशी ज्ञानोबांची एक ओवी होऊन येऊन जाईल की आपलं जीवन घडून जाईल हो। सकुटुंब सपरिवार ही भिक्षा घाला मला, मी गावोगावी सांगतो, खरं सांगू आपल्या मृत्यूपत्रात आपण हे लिहा, एकदम लास्टचं बोलतोय मी, हे ही दोन घरं तुला, ह्या दोन गाड्या तुला, ही जशी आपण संपत्तीची वाटणी करता तशी विचारांची वाटणी करा आणि एक वाक्य लिहा की पुढच्याही लोकांनी आपली वसियत लिहिताना, आपलं मृत्यूपत्र लिहिताना हे लिहा, काय, आमच्या पुढच्या पिढ्यानपिढ्या अध्यात्म श्रवणाला जाऊन बसतील असा माझा आग्रहाचा तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे, असं मृत्यूपत्रात लिहा। मी खरं सांगतो, इतर पिढ्या वेगळ्या असतील आणि आपलं घर वेगळं असेल, हे शाहरुखने लिहिलं असतं तर काय बिघडलं असतं का, तर नको तिथं रेव पार्टीत गेला नसतं हो, तू कुराण ऐक रे, ते काय आमचं पुराण ऐक असं नाही, कुराण ऐक। एक गोष्ट होते, अध्यात्म श्रवणाला जाऊन बसल्या की पुढच्या पिढ्या बिघडत नाहीत आपल्या, आपण आपल्या मुलांना संपत्तीचा वारसा देतो, रोगांचा वारसा देतो, आडनावाचा वारसा देतो, पण आपल्या मुलांना आपल्या परंपरेचा वारसा कोण देणार बोला। माझ्या पुढच्या पिढ्या अध्यात्म श्रवणाला जातील, एक, माझ्या पुढच्या पिढ्या वर्षातनं एक दिवस का होईना कुलदेवतेला जातील, माझ्या पुढच्या पिढ्या श्राद्ध पक्ष इत्यादी व्यवस्थित करतील, अशा काही महत्त्वाच्या गोष्टी लिहून ठेवा आणि मग मरा, लगेच नव्हे, जेव्हा केव्हा मृत्यू येईल ना त्यापूर्वी आपण आपल्या पुढच्या पिढ्यांची व्यवस्था केलेली पाहिजे। चला, थोडं कठोर बोललो, क्षमा करा मला, बरं, मरण्याची भाषा करू नये, पण खरं सांगू का, आई जेव्हा आपल्या मुलाला मेल्या मर म्हणते ना, तेव्हा दासगणू महाराज सांगायचे त्या आईचा आशीर्वाद असतो शतायुषी भव, तशी ही भागवत माऊली माझ्या मुखातनं बोलती असा विचार करा, आणि मर याचा अर्थ भरपूर जगा आणि छान जगा, एन्जॉय करत जगा, असा भागवताचा आपल्याला आशीर्वाद आहे असा विचार करा। शुकदेवजी सांगतात, ऐक राजा परीक्षिती, काय भगवंताच्या एक एक लीला आहेत रे, रुक्मिणीशी प्रभूंचा विवाह झाला, यानंतर प्रभूंचा दुसरा विवाह झाला आहे,
तो भगवती जांबुवतीशी, तिसरा विवाह झाला भगवती सत्यभामेशी, यानंतर भगवती कालिंदी, भगवती मित्रविंदा, भगवती सत्या उर्फ नागनजिती, भगवती लक्ष्मणा आणि भगवती भद्रा, असे आठ विवाह झाले. एक लक्षात घ्या, त्यावेळेला आठ विवाहाला परवानगी होती. क्षत्रियांनी आठ विवाह करावेत असं म्हणणं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे आठ विवाह झालेत. इथे ज्यांना कामभावना दिसत असेल ना, त्यांनी थोडी बुद्धी दुरुस्त करण्याची गरज आहे. त्याकरता लग्नाची काय गरज आहे? कामाच्या इच्छेकरता विवाहाची काहीच गरज नाहीये. विवाहाचं कारण असं ती ती राज्य जोडली जायची. वास्तविक सईबाई घरी असताना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज हंबीरराव मोहिते यांच्या मुलीशी लग्न करतात सोयराबाईशी. याचं कारण हंबीरराव मोहिते शत्रुपक्षाला मिळू नयेत म्हणून. कारण कुठल्याही माणसाला आपला जावई मरावा असा वाटणार नाहीये. राजकारणामध्ये विवाहाची अनेक कारणं दिली आहेत. असो तिकडे जायचं कारण नाही आहे, कारण आज आपल्याला काही याचा उपयोगच नाही आहे. माहिती म्हणून उपयोग आहे. आणि विशेष म्हणजे यानंतर भगवंतानी एक अलौकिक कार्य केलं, या अवतारापूर्वी कधी केलं नव्हतं. नंतर तो आला तर काय करू शकते, त्याला काय अशक्य नाही आहे. पण मी त्याच्या बाबतीत नेहमी न भूतो म्हणतो, न भविष्यती म्हणत नाही, कारण तो परत करू शकतो. एक दिवस देवर्षी नारद महाराज अचानक आले. नारदांनी पाहिलं भगवान पूजा करतायत, भगवान पूजा करतायत. बाहेरच्या सेवकाने अडवलं, थांब म्हणेल, ते पूजा करतायत. पण म्हणले ते कोणाची पूजा करतायत, त्यांची सगळे जण पूजा करतात, ते कोणाची? त्या सेवकाला सांगितलं, मी जरा लांबनं बघू का, बघायला हरकत नाही, पण डोंट डिस्टर्ब, डिस्टर्ब करू नका. नाही म्हणले तर ते तंबोरी बिंबोरी वाजू नका, नारायण 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 म्हणू नका. नाही म्हणले म्हणत. आणि येऊन पाहतात कोण होतं त्या देवघरामध्ये, कोणाकोणाच्या मूर्ती होतात. प्रह्लाद नारद पराशर पुंडरीक व्यासांबरीश शुक शौनक भीष्म दालभ्याम रुक्मांगदार्जुन वसिष्ठ विभीषणादीन पुण्यानिमां परम भागवतां स्मरामि. हे 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 प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक ह्या सगळ्या मूर्ती का? भगवान म्हणतात, तुम्ही माझी मूर्ती घेऊन देवघरात पूजा करताना तुमच्या मूर्तीचं मी पूजन करेन. ये यथा माम प्रपद्यंते तांस तथैव भजाम्यं. परमार्थ भक्ती हे वन साइड लव नाही, लक्षात घ्या. प्रपंचात बऱ्याचदा वन साइड लव असतं, हे फार उशिरा लक्षात येतं. आपण एखाद्याच्या भोवती नेटवर्क बनवत असतो, तो तिसऱ्याच भोवती नेटवर्क बनवत असतो. पण भगवंताचं असं नाहीये. भगवंत आपल्यावर तेवढंच प्रेम करतो, थोडं जास्त प्रेम करतो जेवढं आपण प्रेम करतो. मी परवा बोललोय, पुन्हा बोलतो, निजल्याने भजता उभा नारायण. खरं म्हटलं ना तर भगवंताला उजेडात भक्तांनीच आणलाय हो. तुकाराम महाराज सांगतात, रोगियाने वैद्य आणिला उजेडा, रोगियाने वैद्य आणिला उजेडा, रोगियाने वैद्य आणिला उजेडा. डॉक्टरला जगामध्ये कोण हायलाइट करतो? पेशंटच ना. तसं देवाला हायलाइट कोण करतो? भक्त. रोगियाने वैद्य आणिला उजेडा. पुढचं वाक्य ऐका, काय महाराजांची भाषा. तुकोबांचे अभंग वेगळेच आहेत बरं का. माझे गुरुजी सांगतात, तुकोबांच्या अभंगावर बोलायला लागलं ना की त्या हाय हिलच्या चप्पल घातल्यावर जसा चालण्यात डौल येतो ना, हे घरी बघून सांगतोय बरं मी. रोगियाने वैद्य आणिला उजेडा,
नाही तरी त्या द्वाडा कोण पुसे, नाही तरी त्या द्वाडा कोण पुसे, वैद्यानी आणिला उजेडा, रोगियानी वैद्य, रोगियाने वैद्य, रोगियाने वैद्य आणिला उजेडा, रोगियाने वैद्य आणिला उजेडा, नाही तरी त्या द्वाडा कोण पुसे। आणि भगवंताला याची नोंद घ्यावी लागते, हे कशा करता सांगतोय, आपला भक्तीचा आत्मविश्वास वाढावा या करता, बरं, अहंकार होण्याकरता नाही बोलत आहे मी हे। आणि या पद्धतीने भगवान पूजा करताय, तेव्हा आजी तिथे आहे मागे, हा या वयोगटाने भागवत ऐकलं पाहिजे बरं खरं, थोडस ऐकू द्या, मी नेहमी सांगतो झोप काढली तरी चालेल, आणि पुढे मी नेहमी वाक्य बोलतो, नाहीतर आपण काय करतो ते प्रामाणिकपणानं तरी झोपतात हो, आपण दुसऱ्याला अंदाजच देतो, आपल्याला वाटतं बुवाला वाटतं समाधी लागली याची, बुवा ते ऐकत ऐकतच इथे बसलाय त्यामुळे त्यालाही माहीत असतं काय ते। देवर्षि नारद म्हणाले देवा झाली का पूजा, ते म्हणले झाली, प्रसाद घ्या। फुलं सांगायचं, एखादा घरातला पदार्थ खपत नसेल तर चौकात उभे राहून प्रसाद प्रसाद म्हणा, 10 मिनिटात खपतो म्हणले। देवा पूजेत लक्ष आहे तुझं, लोकांवर अन्याय होत आहे तिकडे लक्ष नाही आहे का तुझं? भगवान म्हणले कोणाबद्दल बोलताय? अरे प्राग ज्योतिषपूरचा राजा भौमासूर उर्फ नरकासूर, 1 नव्हे 2 नव्हे 16,000 स्त्रिया त्यांनी अपहृत केल्यात आणि आपल्या जनानखान्यात कोंडल्यात, अत्यंत गलितगात्र स्थितीमध्ये त्या विनवणी करतायत, आम्हाला कोणी सोडवा, आमच्यावर अत्याचार अन्याय होतोय, आम्हाला सोडवा सोडवा, तुझं लक्ष कसं नाही द्वारकेत राहून, दुष्टांच्या निपाताकरता तुझा अवतार आहे ना, कळत कसं नाही तुला? नारदांचा हा अधिकार आहे। बर हा काय करायचा, नरकासुराकडे त्या भौमासुराकडेच फक्त विमान होतं, बरं का, विमानं फार कमी लोकांकडे होती त्यावेळेला, काय म्हणता ना चार्टर्ड प्लेन, फार कमी लोकांकडे होती, शाल्वाकडं विमान होतं असं वर्णन आहे, शाल्व नावाचा शंकरांचा भक्त, शंकरांकडून त्यांनी बनवून घेतलं होतं। दुसरं भगवान गोपालकृष्णांच्याकडे गरुड होता, त्याला असं ट्रेन केलेलं होतं विमानच। तिसरं या नरकासुराकडं फार कमी लोकांकडं विमानं होती, सरसकट सगळ्यांकडं विमानं नाही, विमानाच्या पंख्याला लोंबकळतायत, त्यातला बावळटपणा नाही, ज्याची योग्यता नाही ना, मला अनेकदा वाटतं असं मतदानाच्या बाबतीत पण झालं पाहिजे, ज्याची योग्यता नाही त्याला मतदानाचा अधिकार नाही, काय गंमत आहे बघा, केवढा दोष आहे। अब्दुल कलामांना किती मत आहेत हो स्वतःला, आत्ता नाहीत ते सोडा, किती मत आहेत, किती मत देऊ शकतात एका निवडणुकीत ते, आणि त्यांची मोलकरीण आहे तिला किती मत, दोघांना बौद्धिक पातळी सारखी आहे का? जेव्हा महामूर्ख लोक मत देतील ना तेव्हा महामूर्ख लोक निवडून येणार आहेत, म्हणून तुम्ही काही प्रूव्ह केलेलं पाहिजे, तुमची एवढी इस्टेट पाहिजे स्वतः मिळवलेली, तुम्ही इतके शिकलेले पाहिजे, त्याच्यावरती मताचं काउंट ठेवायला पाहिजे, तुला 10 मतं बघा, तुला 5 मतं, ते परमिट रूम असतं ना तसं, मताचंही परमिट पाहिजे खरं। सांगायचं कारण असं, त्यावेळेला त्या त्या लोकांकडे विमान होती, हा नरकासूर पठ्या काय करायचा, कुठल्याही गावावर जायचा, वरनं बॉम्बार्डिंग करायचा, बॉम्ब टाकायचा, सगळे पळायला लागले की आपल्या सैनिकांना शिड्या घेऊन खाली उतरवायचा, त्या दोरीच्या शिड्या, आणि त्यांना एकच काम, संपत्ती लुटा आणि स्त्रियांना लुटा, विधवा म्हणून बघू नका, कुमारिका बघू नका, सौभाग्य तिला चांगली दिसली की तिला उचलायचं ना आणायचं, अशा 1 नव्हे 2 नव्हे 16,000 स्त्रिया लुटलेल्या आणि त्या जनानखान्यात कोंडलेल्या। नारद म्हणाले अरे तुझं काही कर्तव्य आहे की नाही? भगवान म्हणाले नारदा बस तुमच्या निरोपाचीच वाट बघत होतो। एक दिवस आचार्य अत्रेंकडे एक माणूस आला, स्कूटरचा ऍक्सिडेंट झाला म्हणाले माझ्या नातेवाईकाचा, तुम्ही अजिबात छापत नाही,
अत्रे म्हणले बातमी छापून तयार आहे, मी ऍक्सिडेंट व्हायची वाट बघत होतो. अत्रेंचे विनोद थोडेसे असे जरा वेगळ्या प्रकारचे. भगवान म्हणाले काही हरकत नाही, मी जातो. मी कालच म्हणालो, बऱ्याचदा नारदजी कसे आहेत, नारद बाबा कृष्णांचा वर्कलोड इतका वाढवतात, पण भगवान सगळं टॅकल करायला, सगळं ॲडजस्ट करायला पॉवरफुल आहेत. बाप रे, केवढं मला काम पडतं. आज मला माहिती, मी 4 पोळ्या केल्या आज. कितीही काम पडलं तरी भगवान हसत राहतात. त्याचं कारण शरीराच्या शक्तीपेक्षा मनाच्या शक्तीचा प्रश्न आहे. आणि निघाले भगवान एक योग्य मुहूर्त पाहायला. मुहूर्त म्हणजे गणित, बरं का? कुठला ग्रह काय काम करील हे माहिती पाहिजे, त्याला मुहूर्त म्हणतात. अंधश्रद्धा वगैरे काही नाही आहे. ज्याला ज्या काही कळत नाही त्यातला तो बोलतो काय, अंधश्रद्धा भविष्य, अंधश्रद्धा अमुक, अंधश्रद्धा. त्याला काही माहीत नाही आहे टिंबटिंब. मुहूर्ताला फार अहो साधा मुद्दा आहे, आमचं तुमचं सोडून द्या. नासासुद्धा जेव्हा एखादं उपग्रह लॉन्च करते तेव्हा जर मुहूर्त बघत असेल तर त्यांचं तेवढं बरोबर, आमच्या ज्योतिषांनी सांगितलेलं खोटं आहे हे. आपला तो बाब्यान दुसऱ्याचं तर कार्टासारखं झालं. ऑक्टोपसने भविष्य सांगितलेलं चालतं, काही वर्षापूर्वी स्पेन फर्स्ट येईल सांगितलं ते चालतं, मग आमचा पोपट खोटा का? आणि भगवंतांनी मुहूर्त पाहायला निघाले. पूर्वीच्या काळी पद्धत होती की नवरा बाहेर निघाला की बायको त्याला निरांजनाने ओवाळत असे, सोन्याच्या निरांजनाने ओवाळायचं, त्याला यश मिळावं म्हणून शुभेच्छा द्यायची आहे, आणि आल्यावर त्याला पुन्हा ओवाळायचं आहे. पूर्वीचं सांगतो हे. आता हात ओवाळा, हात ओवाळतात चालले. त्याचं कारण पण आहे. तो समजा कोपऱ्यावर पानपट्टीवर गुटखा आणायला चाललाय, त्याला काय ओवाळायचं? विमल, मला कधी कधी वाटतं या लोकांना भेटावं आणि विचारावं, तुम्ही कशाचा प्रचार करताय, रोगाचा प्रचार का करताय? तुमचे चित्रपट बघून आम्ही कोट्यवधी रुपये तुम्हाला दिले, तुम्ही आम्हाला रोग देताय. आम्ही तुम्हाला पैसे दिले, तुम्ही आम्हाला रोग देताय का? म्हणून मला सचिन खूप आवडतो. खूप दारूच्या वगैरे जाहिराती आल्या होत्या सचिन तेंडुलकरांना, पण त्यांना एकही दारूची जाहिरात केली नाही. तो म्हणाला, नको, मला जे आदर्श मानतात, मला जे फॉलो करतात, ते दारू पितील आणि त्यांचे प्रपंच बिघडतील, मी नाही करणार त्याची जाहिरात. असे नीतिमान लोक पाहिजे. तो मला सांगायचा मुद्दा असा की असं त्याला ओवाळलं, आता रुक्मिणीने ओवाळलं, भद्रेनी ओवाळलं, नागनजितीने ओवाळलं, सगळ्यात शेवटी सत्यभामा आली ओवाळा. ती नुसती ओवाळून गप्प बसेल ती सत्यभामा कुठली? ती म्हणाली, देवा कुठे निघालात? सगळ्यात वेगळे प्रकारचे बरं सत्यभामा, थोडी फॉरवर्ड फॉरवर्ड म्हणतात ना अशी आहे. ती म्हणाली, देवा कुठे? सांगितलं देवानी, भौमासुराला मारायचंय असं असं. मी येऊ? मी तुमच्यावर येऊ का? भगवंतांनी क्षणभर तिच्याकडे पाहिलं, थोडा विचार केला, काय ही आपल्या बरोबर जर आली तर इथं जरा शांतता राहील, आणि म्हणून म्हणाली, चल. दोन शब्द आहेत, ॲटिट्यूड आणि इफिशियन्सी. ॲटिट्यूडबद्दल बोलत नाही तिच्या, पण इफिशियन्सी तिची किती आहे. तिनं 2 तास कृष्णाला सांगितलं, तू मी आराम करा जरा, थकलाय, मी करते युद्ध, आणि गरुडावरनं तिनं 2 तास युद्ध केलंय. एकही बाण स्वतःला लागू दिला नाही. उत्तम योद्धा आहे सत्यभामा, विलक्षण शिकलेल्या होत्या या मुली, आणि अशा झणझणीत वीज असते ना अशा होत्या. आपण उगाच त्या स्त्रियांना बिचाऱ्या वगैरे असं काही म्हणू नका, त्यांना अजिबात आपल्याकडनं सिंपथी नकोय. अनुसुयेला बिचारी, ती फार झणझणीत आहे. तीन देवांना तिनं बाळ करून टाकलं म्हणजे बघा ना. वेणास्वामी समर्थांच्या शिष्या, अहो 108 वेळा रामायण लिहून काढले तिने. काय वेणास्वामी असतील, विलक्षण पराक्रमी पर्सनॅलिटीज आहे त्या, विलक्षण पराक्रमी. आपण आपल्या मताने त्यांच्यावर नाही लादू. सत्यभामा म्हणली, मी येते, आणि गरुडावरती बसले, सगळी तयारी केली, सत्यभामेनं मदत केली आहे. त्या गरुडावरती अशा प्रकारे काही वेपन्स बांधली आहेत की कुठलंही वेपन कधी सोडायचं आणि कधी टाकायचं. मोठ्याच्या मोठा गरुड. आणि भगवान निघाले, कधी निघाले? अश्विन महिन्यात निघाले.
त्रयोदशीच्या संध्याकाळी निघाले आणि रात्री युद्धाला सुरुवात झाली. घनघोर असं युद्ध सुरू झालं. सत्यभामा पाहतीये हा बाण सोडतोय, एकदा इकडून बाण सोडला, एकदा तिकडून बाण सोडला. ती म्हणली अहो जरा मागे बसा, तुमच्यात काही आज दम दिसत नाहीये, कसलं तुम्ही म्हणाले युद्ध करताय. अशा अर्थानं सत्यभामेने चक्क भगवंताचं माप काढलं. भगवान म्हणले बर, भगवंताची युक्ती आहे, थोडा वेळ युद्ध केली की मग ती गप्प बसेल. आणि यानंतर 2-3 तास तिनं असं युद्ध केलंय रात्री 12 वाजेपर्यंत की जे काही बाण वर्ण वर्षाव केलाय बाणांचा, मूर नावाचा महाभयंकर दैत्य होता जो त्या नरकासुराचा सेनापती होता, तो घाबरला. बाप रे काय म्हणाली ही सत्यभामा, कृष्ण आरामशीर बसले असे आणि युद्ध करतीये. भगवान म्हणाले आता मी थोडा वेळ युद्ध करू, ठीक आहे असं करायचं असतं युद्ध, बसा यापुढे थोडं स्टाईल बरं काय, असं की कथा कथेसारखी असते. पण थोडी मी मगाशीच म्हणलो ना की पोहे आपण आणतात दुकानात ना ते कसे असतात, पांढरे शुभ्र असतात, हा खाता तेव्हा कसे असतात, तेच पोहे आहेत की नाही. पण त्याला छान फोडणी द्यावी, फोडणी देताना टायमिंगवर फोडणी द्यावी, नाही तर प्रत्येक मोहरी कडू लागते. तेल तापू द्यावं, मस्त फोडणी द्यावी, मटार घालावेत, बटाटे घालावेत. आमच्या सातारला वांगी पोहे करतात किंवा टॅमॅटो पोहे मस्तपैकी, आणि गरम गरम नेहमी अशा बाऊलमध्ये पोहे द्यावेत, म्हणजे खूप वेळ गरम राहतात, असे सपाट देतात ना पोहे. कसा करता सांगतो, तसं आमचं कथांचं आहे, पोहे वाढवत नाही, हा लिंबाचं राहिलं बरोबर आहे. काही काही इथं असे लोक आहेत की माझं पुढचं वाक्य काय माहितीये त्यांना, मी नेहमी सांगतो लिंबाचे पोह्यावरती जे लिंबू द्यायचं ना ते आडवी फोड द्यावी, ही चतकोर फोड कुणी काढली कोण असतो. इन्कम टॅक्स ऑफिसरला सुद्धा पिळता येत नाही होती. आडवी अशी रसरशीत फोड असावी आणि चमच्याच्या उलट्या टोकदार भागाने त्यातल्या बिया उडवाव्यात. बारीक बारीक गोष्टी आहेत ह्या, नाही तर असं पिळलं ना की ते पोह्यात कुठं जाईल बी सांगता येत नाही. प्रत्येक घास दहशतीखाली खायला लागतोय, आता येते का कभी. तसं या कथांचं आहे, कथा कथेसारखी असते पण त्या कीर्तनकार प्रवचनकाराला थोडी फोडणी द्यायला परवानगी दिली. बरं, मूळ रसपरिपोष न जाऊ देता, बरं मूळ त्याचं जो मॉरल ज्याला म्हणतात ना ते डिस्टर्ब न होऊ देता अशा पद्धतीने युद्धाला आरंभ झाला. भगवान म्हणाले सत्यभामी मी येतो आणि जोरदार युद्ध सुरू झालं आणि मूळ नावाच्या दैत्याचा वध केला. आकाशातून देवांनी पुष्पवृष्टी केली, भगवंताचं नाव पडलं मुरारी, मुरारी. आणि पुन्हा युद्धाला सुरुवात झाली 2:30-3 सुमार आणि भगवंतांनी असा बाण सोडला त्याचं विमान उडवलं, आधी आकाशातच उडवलं नरकासुराचं आणि नरकासुराचा वध करून टाकला. पुन्हा आकाशातल्या देवतांनी कल्पवृक्षाची फुलं उधळली, ती होती अश्विन वद्य चतुर्दशीची पहाट म्हणजे नरक चतुर्दशी. आपले सगळे पूर्वीचे पराक्रम जे आहेत ना, सगळे सण आहेत ना, सगळे सण आपला कुठलाही सण काढून बघा तो सण पराक्रम द्योतक आहे. आपल्या पूर्वजांनी पराक्रम केला म्हणून तो सण ठरला. दसरा सीमोल्लंघन आत्ता आत्ता होऊन गेले, फार पूर्वीपासून आहे. त्या दिवशी बाहेर पडायचं तकाटी पर नौबतीवर तकाटी पर नौबतीवर तकटी पर नौबतीवर चालले भराभर खाड खाड घोडे चालले उधळीत टापा फेकीत मोठे पटाईत घेतला त्यांनी निरोप गाव वेशीत हो जी 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 घेतला त्यांनी निरोप गाव वेशीत हो जी 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 नवरमणी वृद्ध माता पिता हा 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 नवरमणी वृद्ध माता पिता पाहिना मागुता मान वळवून टाकला रिकिवीत पाय फिरवून मूर्तिमंत स्फूर्ती घ्यावी पाहून जी 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 मूर्तिमंत स्फूर्ती घ्यावी पाहून जी 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 जी. अशी मुलं निघायची दसऱ्याला दुपारी शिवाजी महाराजांची ते पंगत बसायची. अशी मुलं बसायची तुम्हाला सांगतो, दोन मोठी एवढी पत्रावळ, 18 इंची पत्रावळ. आणि महाराज स्वतः जिजाबाई स्वतः पुरणपोळी वाढायला यायच्या. महाराज सांगायचे तानाजीला पाच पोळ्या नाही, पाच पाचून दे, पाचा पाचा
आणि एवढ्या पुरणपोळ्या एवढीशी नाही, पंखा लावला की उडून गेली बाहेर. हा, साखरेच्या पुरणपोळ्या करतात आणि साखरेच्या कसले अरसिक झालेत लोक. अरे ती गुळाचीच पाहिजे, त्यांनी खाल्ली त्यांना कळेल. साखरेची आवडत नाही असं नाही बरं, मला मला सगळे आवडतात. फक्त प्रवचन नसताना मला जेवायला बोलव एवढंच आहे. आणि असे पाच पाचून दे वाढलेत विचार करा असा ढीग आणि तानाजी इत्यादी सगळी अशी अशी दोन्ही हातानी अशी कुस करायची हो, आणि त्याच्यावर वाढायची गुळवणी, गुळाची गुळ घालून केलेली ती गुळवणी आणि सिमेंट काँक्रीट हो. तू जा मी येते, तू जा मी येते असं ते घास एकमेकाशी बोलणार आणि जेवले की चालली पोरक. कारण पद्धत अशी आहे, जेवलेला ब्राह्मण कामाचा नाही आणि उपाशी क्षत्रिय कामाचा नाही. पुन्हा कधी जेवायला मिळेल, एवढं खाल्लं ना की पुढं दोन दोन चार चार दिवस भूक लागत नसे. आणि दसऱ्याला बरोबर संध्याकाळी ही मुलं निघायची आणि दिवाळीपर्यंत 20 दिवसात नवीन प्रांत भारताला आपल्या मूळ प्रांताला जोडून यायची. असा दसरा आहे, अशी दिवाळी आहे. सगळे आपले सण आहेत ना हे पराक्रम द्योतक आहे. असा हा नरक चतुर्दशी. कशाला एवढं बोललो आता, या नरक चतुर्दशीला भागवत आठवा याकरता बोललो बरं. आणि सगळ्या लोकांना भराभराभरा सोडण्यात आलं, राजे लोकांना सोडलं. नरकासुराला मारल्यानंतर त्याचा मुलगा आहे, त्याचं नाव सहदेव. बरं का, ज्या सहदेवानं पांडवांकडनं युद्ध केल्यानंतर काय कृष्णांची स्ट्रॅटेजी असेल, शत्रूला मारलं तरी त्याच्या मुलाला आपल्या पक्षात घेतला. मोठ्या मोठ्या किल्ल्या उघडल्या, भराभराभराभरा सगळे जनानखाने अमुक तमुक सगळे हजारो राजे बाहेर आले. त्यांना बरं वाटलं, कृष्णाला सगळ्यांनी धन्यवाद दिले, पुढं पांडवांच्या कामाला येणार आहेत हे. त्यांनी विचारलं, काय देऊ कृष्णा, सध्या राहू दे नंतर सांगतो. स्वतः करता काही नाही, पांडवांच्या बाजूने युद्धाला नंतर बोलावलं या लोकांना. त्या सगळ्या स्त्रियांना बाहेर सोडण्यात आलं, त्यांना खूप आनंद झाला. अंगावर किटाण साठले हो, मनावरही आणि अंगावरही असं मळ साठलेलं आहे. म्हणून त्या सर्व स्त्रियांना छान आंघोळ घालण्यात आली. नदीकाठी मोठे मोठे टोप ठेवण्यात आले, पितळी तांब्याचे, गरम गरम पाणी उकळवण्यात आलं आणि आडोसे तयार करण्यात आले. आणि तिथल्या दासींनी स्त्रियांना आंघोळ घातली आणि तिकडे तिथल्या नोकरांनी स्नान घातलं. राजे लोकांना भरपूर पुरायला पाहिजे म्हणून मोठे असे गोल गोल साबण आणले. कळायला पाहिजे म्हणून थोडं. आणि स्नान घातलं, नवीन नवीन कपडे दिले, फटाके उडवले. अशा वेळेला नाश्त्याला पुरायला पाहिजे म्हणून शिवडा लाडू. फक्त एक आहे, लाडू म्हटलं की फक्त लाडू द्यायचा, त्याच्याबरोबर तबल्याची हातोडी द्यावी लागायची नाही. चकली दिल्यानंतर फक्त चकली, त्याच्याबरोबर आपल्याला मिक्सर द्यावा लागला नाही. म्हटलं चकलीत काय डिंक घातलाय का काय. माझं जरा तरी जमलं, माझ्या शेजारी कवळीचा माणूस बसला होता, कवळीवाला. त्यानं असं केल्यावर कवळीचा दातच तुटला. विनोद करत करत दिवाळीचा हा सण साजरा करूया. आणि आता सर्व मुलांना, सर्व त्या राजे लोकांना सोडलं, राजे लोक घरी निघाले. स्त्रियांना पहिल्यांदा स्नान घातल्यावर बरं वाटलं, नवीन कपडे मिळाले, खायला प्यायला मिळालं, आता आपण फ्री झालो, मोकळे झालो, स्वातंत्र्य आपलं पुन्हा आपल्याला मिळालं म्हटल्यानंतर त्यांना पहिल्या क्षणाला बरं वाटलं. आणि आता समस्या निर्माण झाली, वेअर टू गो, कुठं जायचं. कारण जी स्त्री अशी भ्रष्ट झाली, तिला माहेरी पण सन्मान नाही आणि सासरी पण सन्मान नाही. रक्षण करू शकले नाहीत लोक, पण तरीही अशा प्रकारे जिच्यावर अन्याय झाला, अत्याचार झाला, त्या निर्भयेकडं आज सुद्धा लोकांची पाहण्याची दृष्टी कशी असते बोला, जवळच्या लोकांची, बाहेरची जाऊ द्या. आणि सत्यभामेनं विचारलं, का तुम्ही रडताय. आणि त्या सगळ्या स्त्रियांनी सांगितलं, सत्यभामी आम्ही कुठं जाऊ ग, माहेरी गेलो आम्हाला माहेरचे लोक स्वीकारतील, पण आम्हाला चांगला पती मिळेल का. आम्ही सासूरवाडीला गेलो, आमचं रक्षण नाही करू शकले, पण आता आम्हाला येऊ नका म्हणायला तयार आहेत सगळे. सत्यभामेनं सगळ्यांची समस्या ओळखली. एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीची समस्या ओळखू शकते. आणि सर्व स्त्रियांना बरोबर घेतलं आणि द्वारकेत येऊन पोहोचले. आणि सत्यभामेनं एक मुद्दा मांडलाय, दुसऱ्या दिवशी 2 दिवस त्यांची व्यवस्था केली, थांबा मी पाहते काय ते.
माझ्यावर फक्त विश्वास ठेवा. आणि वसुदेव देवकी रेवती वहिनी बलराम दादा ही सगळी मंडळी असताना एक मुद्दा म्हणलाय सत्यभामिनी, कृष्णा माझा ऐकशील काय, या सर्व स्त्रियांशी एकाच मुहूर्तावर तू लग्न कर, तू त्यांना तुझं पत्नीत्व दे. आणि सत्यभामेला तिचा पती कसा आहे माहिती आहे, आणि सगळ्यांनी मान्य केलं. वा वा, ठीक आहे. आणि देवर्षी नारदांनी हे लग्न लावलं, एक मोठा अंतरपाठ धरण्यात आला. एका बाजूला फक्त गोपालकृष्ण उभे राहिले, दुसऱ्या बाजूला सगळ्या स्त्रिया उभ्या राहिल्या. आणि शुभमंगल सावधान अंतरपाठ बाजूला झाला आणि भगवान गोपालकृष्णांना सत्यभामा स्वतः सांगतेय असे मंगळसूत्राचे जुडगेच्या जुडगे घेऊन बरोबर आहे ती. देवा हे घ्या, ही राहिली बरं का, देवा हे घ्या ही राहिली, मंगळसूत्र हिच्या गळ्यात घाला, ही पण तुमची पत्नी आहे. दुसरं काय करायला पाहिजे होतं, काही सुचतंय का तुम्हाला? सांगत जाईन बघ, गोपालकृष्णाला सुचलं नाही ते यांना सुचलं. दुसरं काय करायला पाहिजे होतं? अशा स्त्रीशी कुणी जगातला पराक्रमी सज्जन लग्न करणार नाहीये. साधारणतः बघा, आपण चांगल्यात चांगली मुलगी किंवा चांगल्यात चांगला मुलगा पाहतो की नाही. मुलाला विचारलं का रे लग्न करत नाहीयेस, ते म्हणाले एखादी हँडिकॅप मुलगी पाहतोय मी पण मिळतच नाहीये. एक मुलगी सांगत होती मला हँडिकॅप मुलगा पाहिजे, म्हटलं मेंटली हँडिकॅप चालेल का, दिल्लीला जा म्हटलं. अहो ते एखादे गोंदवलेकर महाराज की मुद्दाम आंधळी मुलगी तिच्याशी कोण लग्न करणार म्हणून तिच्यावर कृपा म्हणून लग्न केलं. घेऊन आले तिला घरी, आईनं विचारलं गणपती, महाराजांचं नाव गणपती आहे, कशी आहे रे माझी नवीन सून? महाराज म्हणाले आई तुझ्याकडे कधी वर डोळे करून बघणार नाही. असं एखादे महाराज, पण कुठल्याही प्रॉब्लेमॅटिक मुलाशी वा मुलीशी आपण लग्न करणार नाही, कुणी सज्जन लग्न करणार नाही. मिळेल तिला नवरा पण तो प्रॉब्लेमॅटिक असेल. आणि स्त्रीला फक्त व्यवस्था लागत नाही, लक्षात घ्याल, नुसतं शेल्टर नाही, स्त्री ही मानिनी आहे, अत्यंत मानाची आहे स्त्री. आणि म्हणून तिला सन्मान दिला, पत्नी बनवलंय. आता तिचं काय नाव? रसिका श्रीकृष्ण यादव, मंगला श्रीकृष्ण यादव, पुष्पा श्रीकृष्ण यादव. आता तिचं आडनावच यादव आहे. दुसरं काय? ते म्हणले नुसती व्यवस्था ठेवायची, नुसती जर लॉजिंग बोर्डिंग व्यवस्था ठेवली असती तर शिशुपाल इत्यादिकांनी पत्रकं काढली असती, इतक्या स्त्रिया. बरोबर आहे ना? मग नरकासुरात आणि कृष्णात फरक काय राहिला? लग्न केल्यामुळं निंदेला मर्यादा आली, काय निंदा करतील, इतकी लग्न केली आहेत. तुम्ही करा, एक कसं तरी झालं तुमचं, हां ती 100 वेळा दिवसात अपमान करते, मी आहे म्हणून टिकली. तो रमेश कॉलेजमध्ये मागं लागला होता, तो एवढा मोठा साहेब झाला, तुम्ही कारकुंडे राहिले, तुम्हाला अजिबात अक्कल नाही. बोलण्याचा भाव काय? आता नातं निश्चित झालं ना हो, बर वेदांचा शिक्का मारलाय, ब्राह्मणाने शुभमंगल सावधान म्हटलंय, आता त्याचा परिणाम तुम्ही निंदा करू शकत नाही. वेद विरुद्ध शास्त्र विरुद्ध एखाद्या स्त्रीला सांभाळणं हे तुम्हाला नरकात घालणार असतं. शास्त्राचा शिक्का बसला, यांचं नातं कोण आहे कोणतं आहे फिक्स झालं, मग चालेल, मग काही हरकत नाही. तुम्ही वाद घालत बसा हो, भगवान म्हणाले तुम्हाला काय म्हणायचं आहे माझ्याबद्दल, काय म्हणायचं आहे अमुक, म्हणा, काही म्हणायचं नाही, नका म्हणू. गेले उडत, माझ्या डोळ्यासमोर निश्चित ध्येय आहे. तुम्ही काय परमेश्वर माना नाही तर माणूस माना तो तुमचा विषय आहे. तुम्ही तुमच्या योग्यतेप्रमाणे थोडक्यात लायकीप्रमाणे विचार करणार आहात. माझ्या डोळ्यासमोर एकच आहे, माना मानव वा परमेश्वर मी स्वामी पतितांचा. मोठा करतो ना हा, वरचा पाहिजे. कवीश्वर नावाचे एक खूप मोठे संगीतकार आणि कवी होऊन गेले अमरावतीला, ज्यांनी हे पद लिहिलंय
संगीतबद्ध केलं, स्वतः गायलं, नंतर बाबूजींकडून गाऊन घेतलं. माना मानव वा परमेश्वर, आपल्या डाव्या बाजूला आत्ता जे साथ द्यायला बसलेत ते कवीश्वरांचे डायरेक्ट शिष्य आहेत, अमरावतीचेच आहेत ते. प्रत्यक्ष त्यांच्याबरोबर त्यांनी अनेक कार्यक्रम केलेले आहेत. तेव्हा मी मिलिंदरावनाथ सांगतो हे पद त्यांनी म्हणावं, म्हणजे कृष्णांची भूमिका आपल्या लक्षात येईल. माना मानव वा परमेश्वर, मी स्वामी पतितांचा, भोगी म्हणून उपहासा, मी योगी कर्माचा. माना मानव वा परमेश्वर, माना मानव वा परमेश्वर, मी स्वामी पतितांचा, भोगी म्हणून उपहासा, मी योगी कर्माचा, भोगी म्हणून उपहासा, मी योगी कर्माचा. माना मानव वा परमेश्वर, दैवजात दुखाने मनुजा पराधीन केले, दैवजात दुखाने मनुजा पराधीन केले, त्या पतितांचे, त्या पतितांचे केवळ रडणे मजला ना रुचले, भूषण रामा एक पतिव्रत, भूषण रामा एक पतिव्रत, मला नको तसले, मोहन मजला कीर्तीचा मी नाथ अनाथांचा, मोहन मजला कीर्तीचा मी नाथ अनाथांचा, भोगी म्हणून उपहासा, मी योगी कर्माचा. माना मानव वा परमेश्वर, रुक्मिणी माझी सौंदर्याची, रुक्मिणी माझी सौंदर्याची, प्रकटे जणू प्रतिमा, किंचित हट्टी परंतु लोभस असे सत्यभामा, तरीही वर्तो सहस्र सोळा, तरीही वर्तो सहस्र सोळा, कन्या मी अमला, पराधीन ना समर्थ घेण्या वार कलंकाचा, पराधीन ना समर्थ घेण्या वार कलंकाचा, भोगी म्हणून उपहासा, मी योगी कर्माचा. कर्तव्याला मुक्ता माणूस, माणूस ना उरतो, कर्तव्याला मुक्ता माणूस,
शंकर हला हलाते प्राशुन शंकर योगेश्वर ठर तो जगता देण्या संजीवनी मी जगता देण्या संजीवनी मी कलंक आदर तो वत्सास्तव मम उर फुटावा वत्सल मातेचा वत्सास्तव मम उर फुटावा वत्सल मातेचा योगी म्हणूनी उपहासामी योगी कर्माचा माना मानो वा परमेश्वर माना मानो वा परमेश्वर मी स्वामी पतितांचा भोगी म्हणूनी उपहासामी योगी कर्माचा म्हणून गर्गाचार्यांनी नाव ठेवलं होतं कर्ष इति इति कृष्णः. एक वेगळंच चिंतन म्हणजे कृष्णचरित्र आहे. जगामध्ये चांगुलपणाचा सज्जनपणाचा उद्धार तेव्हाच होतो ज्या वेळेला मोठा मनुष्य वेळ पडली तर थोडा खाली येऊन जे खाली आहे त्यांना उचलून वर घ्यायला तयार असतो. माणूस साधारण स्वतःच्या रेप्युटेशन बद्दलच विचार करत असतो, मला कोणी वाईट म्हणू नये, मला कोणी वाईट म्हटलं तरी चालेल, पण मी आत्ता दुर्बलांच्या परीत राहण्याकरता मी चिखलात उतरणार. पण माझ्या अंगाला चिखल लागेल हो, मग चिखलातले माणसं वर कधी येणार हो. छत्रपती शिवाजी महाराजांनी नुसतं गायकवाडांना मुस्लिमाचं परत हिंदू करून घेतलं नाही तर आपली सख्खी बहीण त्यांना दिली. नुसत्या भाषणाने समाज सुधारत नसतो हो, जे वरच्या लेवलला आहेत ना ते खाली उतरून जेव्हा दुर्बलांच्या परित्राणाला तयार होतात ना त्यावेळेला समाज वरती येतो. तुम्ही काय करायला तयार आहात बोला. लोकमान्य टिळकांकडे एक जण आले, ते म्हणले बळवंतराव माझ्याकडे अशी आयडिया आहे. सकाळी फिरायला निघाले होते ओंकारेश्वर, तर जाता जाता केसरीवाडाजवळच आहे ना तिथून त्या रस्त्याला, माझ्याजवळ अशी आयडिया आहे की इंग्रज एक दोन वर्षात कंटाळून निघून जातील इथून. लोकमान्य म्हणाले तुम्ही काय करणार, ते म्हणले मी नाही काय करणार, म्हणले गेट आऊट. नुसत्या आयडिया द्यायला नको, नुसत्या भाषणाने काम होत नसतं, धावणारी पावलं लागतात, खपणारे हात लागतात, ध्यास घेणारे हृदय लागतात आणि मग चांगली कामं उभी राहतात. म्हणून जे आपण विशेष पर्सनॅलिटीज म्हणतो ना ते खाली उतरून वेळ पडली तर लोकांनी माझी निंदा केली तरी चालेल, पण मी दुर्बलांच्या परित्राणाकरता खाली उतरेन आणि त्यांना मदत करेन. फक्त स्वतःच्या कीर्तीचा विचार करत बसली नाही ती मंडळी. तुम्हाला काय म्हणायचं तुम्ही म्हणा. माझं निश्चित ठरलंय, यात ज्याला विकार दिसत असेल, काम दिसत असेल, वाईट काही दिसत असेल, पुन्हा तेच वाक्य बोलतो, आपली बुद्धी दुरुस्त करून घेण्याची गरज आहे. लग्नाची काय गरज होती वासना पूर्ती करता. कृष्णचरित्र आणि रामचरित्र यामध्ये साम्य हे आहे श्रोते हो, की रामानी आणि कृष्णानी अंततो गत्वा शेवटी सत्याचा सज्जनांचा धर्माचा विजय करूनच दाखवला. फरक कसा आहे की रामानी नीती धर्म सांभाळून सज्जनता सांभाळून सज्जनतेचा धर्माचा विजय, नीती सांभाळून धर्माचा विजय राम आणि नीती अनितीत न अडकता धर्माचा विजय कृष्ण. मी नेहमी सांगतो रामांचं जीवन म्हणजे अमेरिकेत गाडी चालवणं आहे आणि कृष्णांचं जीवन पुण्यात गाडी चालवणं आहे. ते अमेरिकेत आपण जाता गेल्या वर्षी 2 वर्षापूर्वी आम्ही गेलो होतो, अहो रात्री 2 पण सिग्नल पाळतात लोक, एकही इकडून वाहन जात नाही तिकडून वाहन, मुख्य म्हणजे सिग्नल चालू रात्री 2 हे विशेष. मी त्या स्वानंद म्हणून होते त्यांच्याकडे मी उतरलो होतो रात्री 2 आम्ही कार्यक्रम करून सगळं आटपून येत होतो
रात्री 2 सिग्नल चालू, तो थांबला आणि खूप वेळ थांबायला लागला, 1.5 मिनिट थांबायला लागला. म्हटलं जाऊ दे ना, कुठली गाडी नाही आहे ना. शेवटी म्युच्युअल अंडरस्टँडिंग, तो म्हटला तसलं काही नाही, नियम आहे ना. हे रामांचं जीवन आहे, अगदी सरळ जीवन. रावणाला निरोप दिला, हो दे बाबा आमची बायको परत, आम्ही काही तुझी बाभळ बुडवली आहे का. शेवटचा करी विचार फिरू न एकदा, संधी दिली कर अजून विचार, कर अजून विचार. नाईलाज आहे रे माझा आता, मग आता मी आक्रमण करतो. राम कृष्ण कधी जाऊन काय करून येतील सांगता येत नाही. असं कृष्णांचं जीवन आहे. बरं, परीक्षितीने प्रश्न विचारला, महाराज एक प्रश्न विचारू का. काय? एक पत्नी घरात असते, 2-4 मुलं असतात, तर किती कटकट होते. ती कटकट करते असं नाही म्हटलं बरं का परीक्षितीने. आपण 2-4 माणसं घरात असतो तरी केवढं आपल्याला काही ना काही मतभेद होतात. हे होतं गुणिले 16108 आणि गुणिले 15, 10 मुलं आणि 5 मुली झाल्यात प्रत्येक. नंतर हिशोब करा काय कटकट झाली असेल. होतं की नाही असं? जास्त गर्दी वाढली ना फार कटकट होते हो. हा प्रश्न परीक्षितीला विचारायला काही औचित्यपूर्ण नव्हता, कारण त्याला थोड्या वेळाने मारायचंय. आपल्याकरता प्रश्न विचारलाय त्यांनी तो, की आपण कसं जगावं. आणि याकरता नारदांनी उत्तर दिलं, या शुकदेवांनी उत्तर दिलं, 10 स्कंदातला 60 अध्याय. कृष्णांचं जीवन कसं आहे? कृष्ण एवढे विवाह करतात, इतके नातेवाईक सांभाळतात, तरी सुद्धा कशा पद्धतीने वागतात? टेन्शन घेतात का? समोरच्याला कसं प्लीज करतात? पावसाहेब तुम्ही कसेही वागा, वेळेवर घरी जा. आज कोणी भेटलं नाही वाटतं वाटेत, उशिरा जा. भेटलं वाटतं कोणीतरी, पोचल्याचा फोन करा. नाही, किती वाजता पोचलेत? फोन करू नका, फोन केलाच नाही तुम्ही. तुम्ही कसे बरं, कुणी असं नाही की बाबा नवऱ्याच्या बाजूने किंवा बायकोच्या बाजूने. साधारण काही दिवसांनी ते दोघं मित्र होतात, त्याचा परिणाम असा होतो की थोडासा उपमर्द व्हायला लागतो. अतिपरिचया दवज्ञा. ते म्हणतात ना की पत्नीशी बोललं की ब्लड प्रेशर कमी होतं, पत्नीशी बोललं की शुगर नॉर्मल होतं, एकदम रिलॅक्स होतो, हार्ट बीट चांगल्या होतात. फक्त ती पत्नी म्हणली आपली नको. विनोदाचा भाग सोडून द्या, पण थोडंसं असं होतं बघा, अतिपरिचया दवज्ञा संतत गमना धनार. कृष्णाने ही गोष्ट कशी टॅकल केली, कशा प्रकारे त्यांनी मॅनेज कसं काय केलं हे ऐका. याकरता कृष्ण अत्यंत महत्वाच्या 2-3 गोष्टी वापरतात. पहिलं म्हणजे आपल्या पार्टनरच्या, ज्याच्या बरोबर कृष्ण आहे, त्याच्या अंतःकरणाला ओळखून वागतात. एक अपेक्षा त्याची कशी आहे, पर अंदाज येतो. आत्ता यांना चहा पाहिजे, सांगितल्यावर कोणी चहा दिलो? नवऱ्याला वा बायकोला वा नातेवाईकांना कसं जिंकावं याचं उत्तर कृष्ण देत आहेत की समजून वागा. एवढा थकून आलोय मला चहा दे, आपटला गम घ्या. ते काय जीवन नाही. थोडासा चहा उकळतच ठेवायचा. उदाहरण चहा, बरं इथं चहाचं उदाहरण नाही आहे, मी सोपं करून सांगतोय. चहा, अगं तू कसं ओळखलंस? असं आयुष्यभर झालं पाहिजे. बरं, हे वन साईड नाही. तो पण आला, हातपाय तोंड धुतले, बॅग उघडली आणि छान कागदाचा पुडा काढला. काय आणलं? गजरा आणलाय तुझ्याकरता, द्या. माझ्या हातानं मी माळणार. आणि नवऱ्यानी स्वतः, माझे गुरुजी नेहमी हे उदाहरण सांगतात, नवऱ्यानी स्वतः तो आपल्या पत्नीच्या गळ्या डोक्यामध्ये माळून द्यावा आणि पुढे एकच वाक्य बोलावं. कशी दिसतीये मी? खरं सांगू, आधी तू छानच दिसत होती, आता तुझ्या सौंदर्यामुळं गजरा चांगला दिसायला लागला. माझ्या पदरचं नाही, दासबोधात ओवी आहे समर्थांची. वचने बोलावी करुणेची, नाना परिस्थितीची, अंतरे निवती सकळांची ऐसे वदावे.
जीव जीवात घालावा, आत्मा आत्म्यात मिसळावा, राह राहो शोध घ्यावा परांतराचा, असा प्रपंच केला. प्रपंच हा दुःखमयच आहे, वेदांत खोटं बोलणार नाही, पण तो विचाराने सुखाचा करायचा असतो, आपल्या बोलण्या वागण्याने सुखाचा करायचा असतो. मध्ये एखादा विनोद पाहिजे, हे तर गंभीर चेहरे सगळ्यांचे. एक मुद्दा सांगू का, फार गंभीर चेहरे केला ना की 20 वर्षाचा मनुष्य 80 वर्षासारखा वाटतो. आणि हसत खेळत राहा, मजा मजा करत राहा, अहो 90चा म्हातारा 20-30चा वाटतो. बघा, ऐका ही कथा, कृष्ण कसे वागतात. असं प्रत्येक महालात, प्रत्येक महालाच्या कथा सांगायची गरज नाही. आपलं ब्लड चेक करायला घेतात, 10-20 रिपोर्ट काढायचे असतात. WBC काउंट कसा आहे, RBC काउंट कंट्रोलमध्ये आहे ना, शुगर कशी आहे, हिमोग्लोबिन. पण तो घेताना रक्त किती घेतो, एखादी किंवा 2 सिरिंज भरून घेतो एवढ्याच्या, आणि सगळे रिपोर्ट येतात ना. का सगळं चेक करायचं म्हणून सगळा फुग्यातलं सगळा हवा काढावी असं परत असं करतात का? तसं एका कथेवरनं कृष्णचरित्र आठवा. एक गोष्ट ऐका, 60वा अध्याय आपण वाचून बघा नंतर. हा परवा दिवशी, पहिल्या दिवशी आदरणीय धनश्रीताईंनी याचा उल्लेख केला होता. रुक्मिणीच्या महालात प्रभू आहेत, आडवे असे निजलेत, गळ्यातल्या सोन्या मोत्याच्या माळा काढून ठेवल्यात, छान पितांबर गुडघ्यावरती असा पाऊल ठेवले आणि असे छान झोपलेत. झोप लागायची अजून. मोठाच्या मोठा मंचक, हस्तिदंती पलंग, त्याच्यावरती रुईच्या कापसाची गादी, त्याला पलंग पोच जो आहे त्याला मोत्याच्या झालरी, मस्तपैकी लोड. आणि असे प्रभू असे छान निजलेत, ऐटदार हो. कृष्णचरित्र म्हणजे ऐटदार, उगाच आपले असे असं ऐट मस्त पैकी. आणि रुक्मिणी देवी वाळ्याच्या पंख्यांनी वारा घालतायत कृष्णाला. नुसतं ऐकून घ्यायचं. तिला त्यात कमीपणा वाटत नाही, तिला उलट असं वाटतं की मी किती त्याला प्लीज करू, असा छान वारा घालती आहे. आणि भगवंताला नेहमीचा भगवंताचा मूड विनोदाचा, कानापासून गालापर्यंत या ओठापर्यंत असा हात फिरवला. रुक्मिणी किती सुंदर दिसतेस ग तू, लाजली. पूर्वी लाजणे नावाचा एक प्रकार होता. आमचे गुरुजी गमतीने सांगतात, म्हणाले लाजता येत असेल तर दागिना कशाला, आणि सद्विचार असतील तर राज्य कशाला. जो सद्विचारी आहे ना तो गरिबीत झोपडीत सुद्धा आनंदात असतो. मोठे मोठे लोक त्याच्या पायाशी येऊन नमस्कार करतात, कारण विचारांची संपत्ती त्याच्याजवळ असते, राज्याची गरज नाही. आणि छान लाजता येत असेल स्त्रीला तर एखादा दागिना पुरतो तिला. अशी लाजली. लाजू नकोस रुक्मिणी, तुझ्या सौंदर्याकडे बघून या जगातले मोठे मोठे राजे लोक मोहित होतात, त्या तुझ्या सौंदर्याची योग्यता जाणून घे. मला तर अनेकदा वाटतं रुक्मिणी की तू मला योग्यच नाहीयेस, मी तुला योग्य नाहीये. अरे तो वक्रदंत, तो शिशुपाल, तो आमका, तो ढमका, ती किती मागे लागले होते. आणि तू राजकन्या, मला तर खूप वेळा वाटतं माझ्याशी विवाह करताना तू जरा अदूरदर्शीपणा दाखवलास. मी कुठला राजा नाही, कुठलाही राजा नाही कृष्ण. दुसरं पराक्रमी, रणातनं पळून गेलो मी रणछोड, दिसायला तुझ्याकरता अजिबात योग्य नाही. तू इतकी गोरी गोमटी, मी मला जर परातीत बसून आंघोळ घातली तर कॅमल ब्लॅक इंक. मी दिसायला तुझ्याकरता योग्य नाही, मी पराक्रमी म्हणून नाही, मी राजा नाही. तू म्हणशील माझं तुझ्यावर प्रेम आहे. हे तर जर तुझ्यावर माझं प्रेम असतं तर इतके विवाह केले असते का मी? माझं तुझ्यावर अजिबात प्रेम नाही. आत्तापर्यंत रुक्मिणी शांत होती, पण प्रेम नाही म्हटल्यावर कृष्णा खरं म्हणता, मग काय खोटं बोललो का? काय कुणाशी खरं बोललं तेव्हा तुझ्याशी खोटं बोलेन? तिच्या हातातला पंखा गळून पडला. रडता रडता ती, कृष्णा देवा देवा खरंच प्रेम नाही नाही असं म्हणत आडवी पडली, बेशुद्ध झाली हो. फक्त भगवान म्हणले माझं तुझ्यावर प्रेम नाही एवढ्या एका विचाराने. किती सिरियसली घेतलं, बेशुद्ध.
आता भगवंताला ही इतकी गंभीरतेने घेईल माहित अंदाज नाही हो, त्याला वाटलं विनोद करतो तर विनोदानच घेईल. भगवान खाली उतरले, तिला आता उचलून त्या याच्यावर ठेवलं मंचकावर, आपण वारा घालू लागले. रुक्मिणी, अगं मी विनोद करत होतो विनोद करत होतो, पण ती बेशुद्ध, कोण ऐकणार? आता ती शुद्धीवर आणलं पाहिजे काय, कांदा हुंगायला द्यायचा का, पायाला आल्याचा रस लावायचा काय, म्हणून वैद्यांना बोलूया म्हणून तिथपर्यंत धावले दारापर्यंत. प्रतिहारी पाहिजे, प्रतिहारी म्हणजे सेवकाला, राजवैद्यांना बोलवून आण असं म्हणणार होते एकदम रा का. राजवैद्य आल्याबरोबर पहिल्यांदा विचारतील काय झालं, बरं त्यांना खरं सांगावं लागतं हो, त्याच्यावर ते पुढे ठरवणार ना. खोटं बोललो तर त्यांचा हिशोब चुकेल. राजवैद्यांना सांगावं लागेल मी विनोद केला, पहिल्यांदा औषध नाही देणार, पहिल्यांदा माझा कान धरतील आणि रागावतील, कृष्णा इतका शहाणा आहेस, असा विनोद करतात बायको बरोबर. कृष्ण अशी पर्सनॅलिटी आहे की त्याच्यापेक्षा मोठा आहे जो आहे ना, त्यांना कृष्णाचा कान धरायला मागं पुढं वाटत नसते, काही विशेष नाही, आपला आहे कृष्ण. काय पर्सनॅलिटी असेल कृष्णांची. इगो डेव्हलप झाला ना की लक्षात ठेवायला, आपण आपल्या भविष्याच्या सगळ्या विकासाच्या वाटा बंद केल्या. माझ्यापेक्षा जो मोठा आहे, माझी आई असेल, माझे वडील असतील, बुजुर्ग असतील, त्यांना माझा कधीही कान धरावासा वाटला पाहिजे आणि तो कान धरता आला पाहिजे, यात मी माझ्या जीवनात सौजन्य मिळवलेलं असतं. इगो हा शब्दच मूर्खांचा आहे. फार माझा मित्र छान सांगतो, तो म्हणला वेअर इज इगो, गॉड सेज आय गो. इगो बिगो काही नाही, मित्राला मैत्रीनं सांगता आलं पाहिजे, मोठ्याला आपला कान धरता आला पाहिजे आणि आपली स्तुती करता आली पाहिजे, आणि ते आपण वाईट अर्थानं घेता कामा नाही, असे कृष्ण आहेत. म्हणून तिथपर्यंत गेलेले परत आले, तोपर्यंत रुक्मिणी जरा जागी झाली होती, रडतच होती, हुंदके देत होते. पटकन आले, बाजूला चंदनाचं स्टूल होतं, त्याच्यावर चांदीचा मोठा तांब्या, त्याच्या आत सोन्याचं बिस्किट चिकटवलेलं छान, वाळ्याचं पाणी, रत्नजडीत तांब्या, तो असा पाणी घेतलं मोठे असेत, आणि रुक्मिणीची अशी मान धरली, रुक्मिणी पाणी पी. पाणी पी, अगं मी विनोद केला, पाणी वगैरे प्याली ती. विनोद असा करतात, असा विनोद करतात. रुक्मिणी, अगं मी तुला स्वयंपाक करताना पाहिलंय, नाही का काही काही वेळा स्वयंपाक करताना पाहायलाच मिळत नाही कुणी. सासूबाई म्हणाल्या, सुनबाई तुला स्वयंपाकघरात काय येतं? चक्कर. तुला स्वयंपाकघरामध्ये पाहिलंय मी, स्वयंपाक करताना पाहिलंय, धुणं पिळताना पाहिलंय, मुलांचं संगोपन करताना पाहिलंय, पण तुला मी कधी आत्तापर्यंत लग्नापासून रागावलेलं पाहिलंच नव्हतं ग, रडताना मी पाहिलंच नव्हतं. मी परवा गाणं ऐकलं, कोई हसीना जब रूठ जाती है तो. तरा विनोदानी घ्या, मी तुला रागावलेलं कधी पाहिलंच नव्हतं का, कधी रडताना पाहिलंच नव्हतं, म्हणून मी विनोद केला. नाही अशा पद्धतीने विनोद करतात का तुम्ही? सगळंच अर्जुनाला म्हणालात, याला म्हणालात, तस्मात शास्त्रम प्रमाणंते, प्रत्येक गोष्ट शास्त्राप्रमाणे वागावी, शास्त्राप्रमाणे वागावी, शास्त्राप्रमाणे वागावी, असं प्रत्येक ठिकाणी म्हणता. हे असं बायकोला रडवणं शास्त्रात बसतं का तुमच्या? रुक्मिणी कसली अरसिक आहेस ग तू, नवरा बायकोच्या एका एकांतात तडमडायला ते शास्त्र कशाला अंटीमध्ये? शास्त्र बिस्त्र सगळं बाजूला ठेव जरा जरा. मी विनोद केला तर चालेल का? तुम्ही केला विनोद मी करू का? रुक्मिणी म्हणाली, मी विनोद करू का? कृष्ण म्हणले, अगं कप्पाळ तू काय विनोद करणार, मी केलेला विनोद तुला कळत नाही, तू काय विनोद करणार? असं विनोद करायला विनोद बुद्धी असावी लागते, त्याकरता आधी आपल्याला विनोद कळावा लागतो. खूप वर्षापूर्वी एक खेडेगावातला, मी कुठेतरी कथेला गेलो होतो, तिथला एक मित्र जोडला गेलेला, तो पुण्यात आला आमच्याकडे. तो म्हणला, बुवा मला घेऊन चला तुळशी बागेमध्ये, मला काय काय अमुक घ्यायचं तमुक घ्यायचं. मग त्याला स्कूटरवर टाकला, आम्ही घेऊन गेलो, झाली 15-1 वर्ष त्याला तुळशी बागेत गेलो, त्यानं काय घ्यायचं ते घेतलं. त्यावेळेला आमच्याकडं तुळशी बागेत एक दुकान होतं शिंप्याचं,
तिथे पार्टी होती सकाळी 4 ते 8, सकाळी 8 ते 12 आणि दुपारी 4 ते 8 दुकान उघडे राहील. सकाळी 8 ते 12 दुपारी दुकानाची वेळ 4 ते 8 हे दुकान उघडं जाईल. सोमवारी सुट्टी, फक्त पुरुषांचे कपडे शिवले जातील. आणि खाली एक वाक्य होतं, वाचता न येणाऱ्यांनी शेजारच्या दुकानात चौकशी करावी. तुम्ही कसे हसलात, मला अपेक्षा होती त्यांनी हसावं. म्हटलं बघ कसे पाठी, तो म्हणलं काय 8 ते 12, 4 ते 8 सोमवारी दुकान बंद, फक्त पुरुषांचे कपडे शेजार. काय म्हटलं, बरोबर आहे की? चला म्हटलं, घरी चला. घरी आलो, आंघोळ बिंघोळ केली त्यांनी दुसऱ्यांदा, आणि जेवायला बसलो. मग तोपर्यंत 1.5 तास गेला, मग तो हसायला लागला. म्हटलं ठीक आहे, काही ट्यूब उशिरा लागतात. म्हटलं का असतोय? नाही तो मग असतं बोर्ड. काय गंमत आहे म्हणलं, बघ तुमच्या पुण्यात बोर्ड म्हणजे फारच भारी असतात. म्हटलं का असतोयस तू? नाही म्हणले ते 8 ते 12, 4 ते 8 सोमवारी दुकान बंद, पुरुषांचे कपडे, वाचताना येणाऱ्यांनी शेजारच्या दुकानात चौकशी. काय विनोद आहे म्हणलं सगळा. अरे म्हणलं पण तू यातल्या कुठल्या वाक्याला असतोय? नाही ते शेवटच्या वाक्याला, वाचता न येणाऱ्यांनी शेजारच्या दुकानात चौकशी करावी. म्हणलं मग यात हसायचं काय, सारखं काय आहे? तो म्हणला पण ते दुकान बंद असल्यावर काय करावं, कुठं काय लिहिलंय? रुक्मिणी अगं तू विनोद कधी करशील? माझा विनोद कळला तर तू काय विनोद करणार? नाही विनोद का काय, फक्त बोलून करायचा असतो. म्हणजे मी काय खरी बेशुद्ध पडली वाटले काय तुम्हाला? मी काय खरी रडती आहे? आमच्या इथे कॉक असतात नुसतं, चालू करायचं बंद करायचं. कृष्णाने घट्ट आलिंगन दिलं आपल्या पत्नीला. रुक्मिणी कृष्णांना बिलगली. कृष्ण आपल्याला सुचवतात, या जगामध्ये विषय सुखाच्या पलीकडे सुद्धा खूप सुख असतं. विषय सुख वारंगाना सुद्धा देते हो, मग पती पत्नीचा काय संबंध? याच्या पलीकडं नात्यांचं सुख आहे, लक्षात घ्या. समर्थ म्हणाले, जीव जीवात घालावा. घरामध्ये एकमेकांचं अंतःकरण ओळखून वागत चला. थोडे विनोद करा. एकमेकांकरता समर्पणाची भूमिका ठेवा. मी माझ्या पत्नीकरता वा पतीकरता का काय, फक्त पती पत्नी मुद्दा नाही, सगळी नाती, सुने करता, सून सासू करता काय त्याग करू शकतात? यांनी प्रेम टिकून राहतं. एक खूप छान पद ऐकलं होतं, केवळ आपुल्या स्वार्थासाठी कलह नसावा घरामध्ये, आपुलकीच्या नात्यामधून स्नेह जपावा मनामध्ये. केवळ आपुल्या स्वार्थासाठी कलह नसावा घरामध्ये, आपुलकीच्या नात्यामधून स्नेह जपावा मनामध्ये, आपुलकीच्या. येणाऱ्याला पाणी द्यावे मुखात वाणी गोड हवी, जाणाऱ्याच्या मनात फिरुनी येण्यासाठी ओढ हवी. केवळ तेव्हा माणूसकीचा झरा वहावा घरामध्ये, माणुकीच्या नात्यामधून स्नेह जपावा मनामध्ये, आपुलकीच्या. नित्य काळजी घरात घ्यावी वय झालेल्या पानाची, ज्याची त्याला द्यावी जागा वयाप्रमाणे मानाची, एकमताने निर्णय घ्यावा नको दुरावा कुणामध्ये, आपुलकीच्या नात्यामधून स्नेह जपावा मनामध्ये, आपुलकीच्या नात्यामधून स्नेह जपावा मनामध्ये.
भांड्याला लागतेच भांडे विसरून जावे क्षणामध्ये परस्परांना समजून घ्यावे आढी नसावी मनामध्ये रुसवे फुगवे नको फुकाचे मोद रहावा मनामध्ये आपुलकी जाणात्या मधुनी स्नेह जपावा मनामध्ये आपुलकीच्या नात्या मधुनी स्नेह जपावा मनामध्ये कृष्ण आपल्याला हे शिकवतात. पुन्हा पुन्हा मी ही गोष्ट सांगतो, आज परत सांगतो, भागवताची अध्यात्म श्रवणाची पहिली फलश्रुती घरामध्ये सगळे एकमेकांना धरून असावेत ही आहे बरं. याला म्हणतात प्रपंच करावा नेट का. प्रपंच म्हणजे नुसतं बेसिन चांगलं, बाथरूम चांगलं, दार चांगलं, हे रंग चांगला नव्हे, मनं चांगली नाहीत. ते आमचे रमेशभाई नेहमी सांगतात, म्हणले सगळे सेट असतात पण आपण अपसेट असतो. सोफा सेट, गळ्यामधले सेट, अमके सेट, कपाचे सेट, फ्रीजमधले सेट, कुणी आल्यानंतर ते बाऊलचे सेट, आपण अपसेट. हे काही नसेल तरी चालेल पण इथेच सेट असा. आणि भागवत पहिल्यांदा आपल्याला इथे सेट करून देत. कोणी कसंही वागो, मी सगळ्यांशी चांगलाच वागेन. संपला विषय हो, इथेच अर्ध आपण जिंकलो. भगवंताचं हे वैशिष्ट्य आहे. इथे गंमतशीर कथा येते. नारदांनी थोडा कमीपणा घेतलाय आणि भगवंत कसं आहेत हे दाखवाय करता स्वतः एक अध्याय आपल्याकडे घेतलाय. नारद म्हणले, कृष्णा इतके लग्न केली आहेत तू, मी ब्रह्मचारीच आहे, तुझ्या एखाद्या बायको एखाद्या बायकोशी मी जर गप्पा मारत बसलो एक 15 मिनटं तर चालेल का. हां, नारद ज्ञानी आहेत बरं, पण ते आपल्याला करायला तो कळाय करता म्हणून तो रोल करून दाखवत आहे. चालेल, भगवान म्हणले चालेल, पण माझ्यासमोर माझ्या बायकोशी गप्पा मारू नको, मी जिथे नाही आहे ना तिथे गप्पा मार. नारद म्हणले ते बघतो मी, ते नको काळजी करतो, तू तिथं नाही तिथं जातो. आणि नारद निघाली की हो, एका महालाच्या दारात आले, वाकून पाहिलं, भगवान कपड्यांच्या घड्या घालत होते. दुसरीकडे आले, भगवान पत्नीच्या डोक्यामध्ये गजरा माळत होते. तिसरीकडे आले, भगवान मुलाला आंघोळ घालत होते. चौथीकडे आले, प्रभू गाद्या गुंडाळून ठेवत होते. पाचवीकडे आले, भगवान तिथे कुकर लावत होते. आता आपली घरी केलेली कामं आठवा. बायको म्हणली, अ ऑनलाईन त्याचं ऑफिस चालू होतं, अ 3 चिट्ट्या झाल्याचं बंद करा. तो म्हणला, अगं मी साहेबांशी बोलतोय, माझी मीटिंग चालली आहे, मला काय माहिती. साहेब तिकडून म्हणले, मी ऐकलंय, बंद करा. शंभर घरं फिरले देवर्षी नारद महाराज, 100. आणि परत रुक्मिणीच्या महालात आले, म्हणले, देवा तू सगळीकडे जायस की रे एकाच वेळेला. प्रभू म्हणाले, मग काय तुझ्या भरोशावर लग्न केलं होतं काय मी. याचा अर्थ कळला का? भगवंताजवळ अशी सिद्धी आहे की भगवान अनेक पर्सनॅलिटीज, अनेक मल्टी म्हणतो ना, असे भगवान उभे राहू शकतात. अर्थात हा सिद्धीचा प्रयोग आहे, हा सामान्याला झेपणारा नाही. म्हणून मी पुन्हा पुन्हा ही गोष्ट सांगतो की रामांचं चरित्र हे अनुकरणीय आहे आणि कृष्णांचं चरित्र फक्त आदरणीय आहे. कसं आहे कृष्ण, तुम्ही विचारात पडू नका, तुम्ही फक्त त्याच्यावर प्रेम करा, तो सांगेल ते ऐका. संत कहेसो करना, संत करेसो मत करना. गजानन महाराजांच्या हातामध्ये चिलीम आहे, आपण जरा काय उघडलं तर काय बिघडलं. त्यांची ती लीला आहे, दासगण महाराज म्हणाले, ते नेहमी कच्ची चिलीम घेतात, त्यामध्ये तंबाखू म्हणजे तमोगुण टाकतात, कच्चा शिष्य घेतात आणि त्यातल्या तंबाखू त्यातला तमोगुण जो आहे ना तो आपल्या ज्ञानाग्नीनं जाळतात. ही लीला आहे दासगणू महाराजांची, ओवी आहे गजानन विजयात. ते झेपणार नाही आपल्याला. शंकर महाराज तर चार चार सिगरेट असे धरून ओढायचे. सातारा रोडला समाधी आहे ना त्यांची. अहो ते त्यांना झेपलं, आपल्याला तिथे यज्ञ सुरू आहे तर इथं खोकला सुरू झाला. म्हणून संत कहेसो करना, संत करेसो मत करना. भगवान सांगतील गीतेमध्ये तू असा वाग ते वागा,
तुम्ही त्याच्यासारखं वागायला जाऊ नका, विचारही करू नका. सांगण्याचा भाव असा की या अलौकिक लीला आहेत. आणि आता यानंतर एक सुरेख लीला येते, सुदाम देवाची कथा. पण थोडं भजन करूया, छान टाळी वाजवा. टाळी वाजवताना अशी वाजवू नका बरं, अशी वाजवायची टाळी नमस्काराची. म्हणजे ते ॲक्युप्रेशरवाले सांगतात आपलं सगळं नॉर्मल राहतं. रोज 15 मिनटं टाळ्या वाजवून अनेकांनी ऑपरेशन सुकवली आहेत, बायपास. बरं, लगेच कोणाचं ठरलं असेल तर ते करू नका, ते तुमचे डॉक्टर म्हणतील ते आहे का. हां, पण रोज आपण ह्या गोष्टी करूया. कुठलं म्हणलं, जय जय भवानी मा अंबा भवानी मा, 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 देवी भवानी मा तुळजा 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 भवानी मा, शांता भवानी मा दुर्गा भवानी मा, शांता भवानी मा तुळजा भवानी मा, शांता भवानी मा दुर्गा भवानी मा, शांता भवानी मा दुर्गा भवानी मा, जय जय भवानी मा अंबा भवानी मा. अजून एकदा, जय जय भवानी मा अंबा भवानी मा, जय जय भवानी मा अंबा भवानी मा, देवी भवानी मा काली 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 भवानी मा, शांता भवानी मा दुर्गा भवानी मा, शांता भवानी मा दुर्गा भवानी मा, हो शांता भवानी मा दुर्गा भवानी मा, शांता भवानी मा दुर्गा भवानी मा, जय जय भवानी मा अंबा 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 भवानी मा, देवी भवानी मा काली 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 भवानी मा, शांता भवानी मा दुर्गा 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 भवानी मा, जय जय भवानी मा अंबा 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 भवानी मा. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. सव्वा बाराला, साडेबाराला आपल्याला सत्काराचा कार्यक्रम करायचा आहे ना, तयारी आहे ना त्याची? हां, म्हणजे संध्याकाळी धावपळ होणार नाही. शुकदेवजी सांगतात, अनेक मधल्या कथा मी स्किप करतोय बरं. राजसूय यज्ञ करून घेतलाय प्रभूंनी, जरासंधाचा वध भीमा कर्वी करून घेतलाय, राजसूय यज्ञामधली मॅनेजमेंट खूप चिंतनीय विषय आहे. मॅनेजमेंट कशी असते याकरता आपण राजसूय यज्ञ अभ्यासायला पाहिजे, कुणाला कुठे योजावा. आणि कृष्ण स्वतःकडे उष्टी काढायचं काम घेतात. शुकदेवांची 5 ठिकाणी भागवतात समाधी लागली, त्यातलं एक ठिकाण हे आहे की शुकदेव भगवान उष्टी कशी काढतात बघायला गेले. कारण त्याला बासरी वाजवताना पाहिला होता, नदीकाठी खेळ खेळताना पाहिला होता,
गोपींच्या माठावरती दगड मारताना पाहिला होता, राधेबरोबर विहार करताना पाहिला होता, बासरी वाजवताना पाहिला होता, पण उष्टी काढताना पाहिला नव्हता. म्हणून जाऊन एकदा दर्शन घेऊन आले आणि पाहिलं, खोवून पीतांबराचे सोगे कौस्तुभ माळा टाकूनी मागे, उच्छिष्ट काढी लगबगे पुन्हा पंक्ती बैसावया, शुकदेवांनी वर्णन केले. या सगळ्या कथांचा उल्लेख करून मी त्या पलीकडे जातो. शुकदेव सांगतात, ऐक राजा, कृष्णस्या, श्री शुक उवाच, कृष्णस्यासीत सखा कश्चित ब्राह्मणो ब्रह्मवित्तमः विरक्त इंद्रियार्थेषु प्रशांतात्मा जितेन्द्रियः यदृच्छयोपपन्नेन वर्तमानो गृहाश्रमी तस्य भार्या कुचैलस्य क्षुत्कामा च तथाविधा पतिव्रता पतिं प्राह म्लायता वदनेन सा दरिद्रासीनमाना सीदमाना सा वेपमाना अभिगम्य च. ननु शुकदेव म्हणाले, राजा, भगवान गोपालकृष्णांच्या चरित्रात कृष्णांचा मोह सगळ्यांना आहे, पण कृष्णांना सुद्धा मोहित करणारे भगवंताचे साधे भोळे भाबडे भक्त होऊन गेले. कृष्णांना सुद्धा त्यांना ठरवून विसरता आलं नाही असा सुदाम देव आहे. अतिशय सज्जन कसा होता तो, ब्राह्मणो ब्रह्मवित्तमा विरक्त इंद्रियार्थेषु, इंद्रियांच्या बद्दल तो विरक्त होता, आणि प्रशांत आत्मा, जीवनातली सगळी संकट हा फक्त कृष्ण भक्तीनी जिंकून जात असे. असाच एक दिवस कृष्णचरित्र गात बसलाय हा, हरी मेरो जीवन प्राण आधार, इतक्या त्यांच्या सौभाग्यवती आल्या आणि हाक मारली, ऐकलत का? ते म्हणले, काय, मी काही विनंती केली तर चालेल का? काय, जरा बाजारात जाल का तुम्ही? ते म्हणले, कशाला, काही आणायचं आहे का? हो. काय आणायचं आहे? विष आणायचं आहे. विष आणायला घरात काही उंदीर वगैरे घुशी जास्त झाल्यात का? ती म्हणली, नाही, माणसं जास्त झाली आहेत. म्हणजे नाथ, ही मुलं जेव्हा जवळ येतात, आई भूक 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 म्हणतात, त्यावेळेला असं वाटतं वाऱ्याची वावटळ यावी आणि उडून जावं किंवा जमीन दुभंगावी आणि त्या जमिनीमध्ये गुप्त व्हावं. विष आणा, ते मी घेते, मुलाबाळांना देते, आम्ही मरून जातो आणि तुमचं कृष्ण भजन चालू द्या. मी हे नम्रतेनं बोलते, बरं, त्रागा करून बोलते असं समजू नका, खरंच आम्हाला मरून जायची इच्छा आहे. एखादा असता तर किती चिडला असता. सुदामदेव सांगतो, अग, तुम्हीच काय, मी पण तुमच्या बरोबर विष घेतलं असतं, पण लोकांच्या निरोप असा जाईल की देवाच्या भक्ताला विष घ्यावं लागतं. आणि आपलं जाऊ द्या, देवाबद्दलची कीर्ती कमी होईल. हा, मी जातो, दुकानात जातो आणि खायला घेऊन येतो. आणि निघाला, एका पेढेवाल्याच्या समोर जाऊन उभा राहिला. पेढे भडबुंजे असतात ना, ते फुटाणे पेढे अमुक तमुक देतात ते. तिथे गेला आणि सुदाम्याला पाहिल्यानंतर आदर वाटला त्याला, कारण हा पूजा बिजा सांगायला येतो. त्याला बसवला, सांगितलं, काय पाहिजे बोला सुदामदेवजी, आज सकाळी सकाळी तुम्ही भवानीला आलात, काय पाहिजे, आमचा धंदा चांगला चालणार. त्यांनी पूजा केली त्याची. सुदामदेवाला सांगितलं, काय काय करणार, काय देणार? सुदामदेव म्हणला, माझी मुलं उपाशी, थोडे पेढे फुटाणे मिळतील का? तो म्हणाला, मिळतील. सुदामदेव म्हणाला, पण तुम्हाला द्यायला माझ्याजवळ पैसे नाही आहेत, आत्ता पैसे नाही आहेत. तो म्हणाला, तुम्हाला जर पैसे देत असतील तर माझ्या दुकानातला माल संपला. अरे, एक सच्छुद्ध सात्विक मनुष्य येतो तर त्याला पेढे फुटाणे द्यायला माझं भाग्य आहे. काही लोक असे पण होते बरं का. सुदामदेव म्हणला, पण तसे पैसे मला पैसे दिल्याशिवाय घेता येणार नाही, कुणाकडून फुकट काही घेऊ नका, अन्यथा ते फेडावं लागतं. हा म्हणला, काहीतरी घ्या. तो दुकानदार म्हणला, काही नको. शेवटी सुदामदेवाने एक तोड काढली. तो म्हणला, मी तुम्हाला एक भजन म्हणून दाखवतो, चालेल का? त्या भजनाच्या बदल्यात तुम्ही द्या. भजनाच्या बदल्यात देता येत नाही, पण असं काहीतरी मी सेवा केली असा अर्थ होईल ना. आणि त्याने कृष्णाचं भजन सुरू केलं. इतकं गोड भजन म्हणत होता हो तो. त्या भजनाच्या परिणामानं तो दुकानदार असाच बसून राहिला. नोकर चाकर जे होते ना, ते पाठशाळेत जाणारी जी मुलं होती ती रस्त्यात तशीच थांबली.
ज्या स्त्रिया पाणी भरत होत्या डेऱ्यातलं पाणी सगळं अंगावर आलं, अंग ओलं झालं तरी दिवसभर त्यात भजन ऐकत उभ्या, इतकं गोड भजन. त्या पेढेवाल्यानं आपल्या नोकराला सांगितलं होतं याच्याकरता फुटाणे बांध म्हणून, तो फुटाणे बांधले होते आणि ते दोरा बांधत होता आणि इतक्यात भजन सुरू झालं. त्याचं ऐकता ऐकता तो असं वरचा बिंडा संपला. संध्याकाळी तो जागा झाला कसा, त्या दुकानदाराच्या घरचा नोकर आला दुपारी जेवायला का नाही आले शेठजी, तेव्हा हा जागा झाला. आणि तो म्हणतो अरे दिवसभराचा धंदा बुडवलास तू म्हणे मग सुदाम्या माझा उठ चालता हो. सुदामदेव गेले होते तसे परत आले हो, काही आणलं नाही त्यांनी, काही आणलं नाही. त्याचं घर कसं होतं, घरा पाचवासे असे एक आढे. वासा म्हणजे असा असतो त्याला वासा म्हणतात आणि असं असतं त्याला आढ म्हणतात. असे असतात ना झोपडीला त्याला वासा म्हणतात आणि असं असतं बीम. आता कमीत कमी लहान झोपडीला इकडं तीन आणि इकडं तीन असे सहा वासे पाहिजेत ना, त्याचा एका वासता तुटलेला कुठला. घरा पाच वासे असे एक आढे, असावी तयाला कुठूनी कवाडे. शिरी उष्ण वारा असे तो भरारा, तिळा तुल्य तेथे नसे की निवारा. काय छान पाऊस आलाय असं आपल्या घरात कोणी म्हणलं की आपण कसा पाऊस आलाय बघायला खिडकीत येतो, काय मस्त चंद्र उगवलाय हो असं म्हटल्यावर आपल्याला अशा ठिकाणी यावं लागतं जिथनं चंद्र दिसेल. या दोन्ही गोष्टी करता याला झोपडीतनं कधी बाहेर यावं लागलं नाही, कळलं का. पाऊस कसा आलाय बघायला, झोपडीतनं बाहेर नाही यायचं, असेल तिथेच पाऊस सुरू. चंद्र उगवलाय, चंद्र मवळी झोपडी म्हणतात ना, कुठूनही चंद्र दिसायचा हो. सगळ्यात कमाल त्याच्या बायकोची, तिनं आयुष्यात तक्रार नाही केली, कधी तक्रार नाही केली, आहे त्यात ऍडजस्ट. सगळे जे महापुरुष झाले ना त्यांना जसा धन्यवाद देतो त्याचा तसा त्यांच्या पत्नीलाही धन्यवाद देत चला. एकनाथ महाराज महान महान म्हणता म्हणता गिरिजाबाईंना विसरू नका. महाराणा प्रताप महान महान म्हणता म्हणता त्याच्या पत्नीला विसरू नका. बलिराजा महान म्हणता म्हणता विंध्यावरीला विसरू नका. प्रत्येक महान पतीच्या त्यागामध्ये समर्पणामध्ये त्याच्या पत्नीला जर आपण विसरलो तर आपण तिच्यावर फार मोठा अन्याय केल्यासारखा आहे. आदरणीय आमचे शिवाजीराव भोसले नेहमी सांगायचे, पतीच्या कार्यामध्ये सतीला जर गती नसेल तर पतीच्या सगळ्याच कार्याला सद्गती मिळायची शक्यता असते. आयुष्यात तक्रार नाही केली होती ना. जेवणाखाण्याचं क्वचित शांकरी वा क्वचित शिवरात्री. शांकरी म्हणजे एकादशी. काय सुदामदेवा जेवला का नाही, एकादशी आहे नाच, कुठलीही तिथी असो याची एकादशीच आज उपास आहे. क्वचित शंकरी वा क्वचित शिवरात्री, क्वचित भोजने त्या घडे मध्यरात्री. घरी लंघने उंदरा मांजराला, त्याला सोडा घरातल्या मांजराला एवढं काही खायला नाही हो. शरीरी त्वचा लागली पंजराला. असा होता सुदामदेव. आपल्या मनात येईल तो काही उद्योग करत नव्हता का, धंदा करत नव्हता का, उत्तम वैदिक आहे, चांगला याज्ञिक आहे, पण त्याचा आयुष्यभराचा नियम होता यदृच्छयोपपन्नेन वर्तमानो गृहाश्रमी. त्याच्या आयुष्यभराचा नियम आहे, माझ्या या वेदमंत्राची किंमत करताच येऊ शकत नाही म्हणून मी कधी डिमांड करणार नाही, मला अमुक द्या असं कधी आयुष्यात म्हणला नाही. तो मनापासून काम करतो, कर्म करतो, जिथे जातो पूजेला अर्चेला वास्तुशांतीला त्यांना उत्तम फल मिळेल अशा अत्यंत निकोप पद्धतीनं अत्यंत सुव्यवस्थित पद्धतीनं कर्म करतो. पण त्याचा नियम होता अयाचित वृत्ती, याचना करायची नाही.
असा आयुष्यभर नियम सांभाळला त्यानं, अयाचित वृत्ती. आणि समाजाचा स्वभाव असा आहे, डिमांड केल्याशिवाय सप्लाय नाही. अमुक अमुक पाहिजे म्हटलं तर लोक देतात, समजून देणारे लोक आज सुद्धा कमी आहेत की नाही बोला. माझे गुरुजी नेहमी सांगायचे, जेवा वयाला धनिकास माने. आपण जेवायला कोणाला बोलवतो? ढेरपोट्या लोकांना आग्रह करून करून त्यांनी पानात टाकेपर्यंत वाढतो की नाही. जेवा वयाला धनिकास माने, आमंत्रिती लोक ते आदराने, परंतु खायास जयान काही, तयास आमंत्रण येत नाही. आज सुद्धा समाज फार बदललाय असं समजू नका. समजून देणारे फार कमी असतात, फार कमी. आम्ही तिरुपतीला जाऊन कोट्याधीश त्याची हुंडी आहे त्यातच जाऊन अजून लाख रुपये टाकू, पण एखादा गरीब आहे जेव्हा खायची पंचाईत आहे त्याची. म्हणून मी गावोगावी सांगतो, तेच इथे सांगतो, आपल्या घरात कितीतरी वस्तू अशा असतात की ज्याचा आपल्याला काही उपयोग नसतो. एक बटन तुटलंय असा स्वेटर, फक्त एक बटन तुटलंय म्हणून साइडिंगला पडलाय. अशा खूप वस्तू असतात. प्रवासाला निघाल तेव्हा एखाद दुसरी बॅग अशा कपड्यांची अशा वस्तूंची घ्या ज्याचा आपल्याला काही उपयोग नाही आहे. आणि बाहेर पडाल ना तेव्हा आजूबाजूला शोधा आणि त्या वस्तू द्या. दोन गोष्टी होतात, आपल्या घरातली पनवती जाते आणि त्याच्याकरता ती लक्ष्मी होते. मला असे पुष्कळ लोक माहिती आहेत ज्यांना आयुष्यात पहिला स्वेटर 31व्या वर्षी मिळाला हो. 30 वर्ष त्यांनी थंडीत काढली आणि तो बटन तुटलेला स्वेटर घेऊन त्या माणसाच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, फार मोठं भाग्य, मला थंडी वाजते, आता मी स्वेटर घालीन. वयाच्या 30व्या वर्षी. श्रोते हो, असा होता सुदामा. पण तक्रार करायची का? आयुष्यानं त्यानं तक्रार नाही केली. मी बोलत नाही हो, पण लोकांना काही कळायला पाहिजे की नाही. अशी तक्रार न करणे, अंतःकरणानं तो अत्यंत श्रीमंत होता, लक्षात घ्या. गरीब कोण? एक भिकारी मंदिराच्या दारात उभा राहतो आणि सांगतो, 2 रुपये 5 रुपये द्या. आणि दुसरा भिकारी मंदिरात आत जातो आणि म्हणतो, मला कोट्याधीश कर देवा. कोण जास्त मोठा भिकारी आहे बोला? जो कोट्याधीश अब्जाधीश होण्याची इच्छा करतो तो मोठा भिकारी का? 5-10 रुपये घेऊन आज कसं तरी मी जगेन असा विचार करतो तो मोठा भिकारी बोला. आपण कुणाला भिकारी म्हणाल? यदृच्छयोपपन्नेन इथं सगळं जीवन आलं हो. सुदाम देवाची निश्चित भूमिका आहे, समय से पहले और भाग्य से अधिक किसी को कुछ मिलने वाला नहीं है. मी माझं कर्म उत्तम करीन, दॅट्स इट. कधी मुलांना पैसे पैसे करायला लावू नका हो. त्यांना योग्य ते मिळवायला जरूर लावा, पण पैशाकरता अस्तुटेपणा मुलांना अजिबात शिकवू नका. अन्यथा ती मुलं तुमच्यापासून दुरावलेली तुमच्या लक्षात पण येणार नाही. मुलांना सांगा, भोगात सुख नसतं, नेहमी त्यागात सुख असतं. एक विवेक ठेवा, पण त्याबरोबर लोभाची जीवनव्यवस्था, स्वार्थी जीवनव्यवस्था ही मुलांना शिकवू नका. असा तो सुदामदेव होता. पत्नी नेहमी सांगायची, कृष्णाचं एवढं तुमचं प्रेम आहे. कारण हा कृष्णाच्याच गोष्टी सांगायचा. अगं, आम्ही पाठशाळेत असतो, इतकी मजा करायचो, अगं काय दंगा करायचो आम्ही कॉलेज लाईफ. आणि हरखून जायचं त्या कृष्णचरित्रामध्ये हो. त्याला अवतीभोवतीच्या दारिद्र्याचं भानही राहायचं नाही, ती पण ऐकायची, मुलं बाळा ऐकायची. पण पत्नीला व्यवहार जास्त करावा लागतो, कारण तिला बाजारात जावं लागतं, तिला मुलांना खायला घालावं लागतं. त्यामुळं ती थोडीशी जीव तुटायचा. इतके जर तुमचे मोठे तुमचे मित्र आहेत तर एकदा जाऊन या ना, तुम्ही एकदा जाऊन या. कृष्ण निश्चित काहीतरी कृपा करतील, काहीतरी बाकी फार नको, पण मुलांचं शिक्षणापुरतं मिळालं तरी खूप झालं. जाल का? तो म्हणाला, नाही, कृष्णानं आपल्याला गरिबी दिली आहे, हा त्याचा प्रसाद नव्हे काय? आपण कसं म्हणतो, बंगला झाला कृष्णाची कृपा, मुलं झाली कृष्णाची कृपा, लग्न झालं कृष्णाची कृपा, अमुक झालं कृष्णाची कृपा.
आरोग्य देवाची कृपा आहे म्हणले आमच्यावर, मग अनारोग्य कोणाची कृपा आहे? जर भगवंतच सगळं आपल्याला देतो असा आपला भाव असेल तर प्रसाद म्हणून त्यांना अनारोग्य दिलं तरी प्रसाद आहे आणि आरोग्य दिलं तरी प्रसाद आहे, त्यांना सुख दिलं तरी प्रसाद आहे आणि दुःख दिलं तरी जीवनातल्या भोगाकडं भगवंताचा प्रसाद म्हणून बघा. प्रसाद बुद्धी जेव्हा असते तेव्हा प्रसादातल्या वस्तू बघायच्या नसतात, प्रसादाकडं प्रसाद म्हणून बघायचं असतं. काय हो प्रसादाला? पेढे दोन द्या. काय हो? साखर फुटाणे नको. आम्ही प्रसादातल्या वस्तू बघतो म्हणून प्रसाद आमच्यावर प्रसन्न होत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि त्यानंतर एक 4-8 दिवसांनी महाराज शिवथरघळीमध्ये भेटायला आले समर्थांना नमस्कार करायला. बखरीमध्ये नोंद आहे, समर्थांना नमस्कार केला, समर्थांच्या बरोबर शिवबा जेवले. शिवथरघळीमध्ये घडलेला प्रसंग आहे. आता समर्थ पान खायचे, तांबूल खायचे. समर्थांनी स्वतः तांबूल खाल्ला आणि थोडासा तांबूल शिवबांना दिला आणि शिवबांनी तो पटकन खाऊन टाकला. बखरीत वाक्य आहे, समर्थ किंचित हसले आणि जरा गंमत म्हणून म्हणले, राज्याभिषेक समयी तांबूल वर्जीला ऐसे ऐकले होते. राज्याभिषेक झाल्यावर महाराजांनी पान सोडलं होतं. राज्याभिषेक समयी आपण तांबूल वर्जीला असे ऐकले होते. महाराजांनी झटकन उत्तर दिलं, आम्ही तांबूल नाही भक्षिला, आम्ही प्रसाद भक्षिला. काय प्रसाद असतो? माझ्या जीवनात येणारे भोग हा भगवंताची इच्छा असेल तर ठेविले अनंते पैसेचे राहावे चित्ते असू द्यावे समाधान. प्रयत्न जरूर करावेत पण त्यातूनही जे येईल त्याचं अत्यंत आनंदानं स्वागत करावं सुदाम्याची. हे कसं आहे माहिती का? श्रीमंतीत बोलणं सोपं आहे बरं का, गरिबीत स्ट्रगल करताना बोलणं अवघड आहे, म्हणजे प्रत्यक्षात जगणं अवघड आहे. पत्नी एक 2-4 दिवस जाऊ देते आणि एक दिवस विनंती करते, नाही पण मी काय म्हणते, एकदा जाऊनच या ना तुम्ही. नको ग, मी त्याच्याकडे गेलो ना माझ्या या गरीब वेषाकडं पाहिल, फाटक्या धोत्राकडं त्याच्या डोळ्यात पाणी येईल, त्याच्या डोळ्यातलं पाणी मी नाही सहन करू शकणार. कृष्णाच्या डोळ्यात पाणी आलं तर मला नाही सहन होणार. बर, 2-4 दिवस जातात, पुन्हा ती विनंती करते, नाही माझं म्हणणं एकदा जाऊन या हो. श्लोक इथं असा आहे, स एवं भार्यया विप्रो, याप्रमाणे त्याची पत्नी बहुशः प्रार्थितो, अनेकदा प्रार्थना करते. इथे विशेषण लावले शुकदेवांनी, मृदू मृदूपणानं बोलली. तुम्हाला काही कळतं का? असं एकदाही म्हणली नाही. स एवं भार्य या विप्रो बहुशः प्रार्थितो मृदू, अनेकदा. आणि सुदामदेव तिच्याकडे पाहतो, विचार करतो, अरे मी एखाद्या गोष्टीत नाही सांगितल्याबरोबर पटकन ऐकणारी माझी पत्नी. ती एकदा म्हणाली, गंगा स्नानाला जाऊया का हो आपण? सुदामदेव म्हणाला, गंगा स्नान केल्यानंतर ब्राह्मणांना दक्षिणा दिली नाही ना तर फळ नाही आहे गंगा स्नानाचं, आपल्याजवळ पैसे नाही आहेत म्हणून आपण गंगा स्नानाला नको जायला. कुठलं व्रत करूया का? नको, कारण आपल्याकडे दक्षिणा द्यायला पैसे नाही आहेत. मी परवा बोललेलं वाक्य पुन्हा बोलतो, चांगल्या वासनांचा भोगून नाश करा आणि वाईट वासनांचा त्यागून नाश करा तर भगवंत भेटतो. सुदामदेवाला त्याच्या कुटुंबाला वाईट वासना नाहीतच पण चांगल्या वासना भोगायला सुद्धा क्षमता नाही हो, गंगा स्नानाला पैसे नाहीत. आणि एकदा तिला गंगा स्नानाला नाही जायचं असं सांगितल्याबरोबर ती पुन्हा कधी बोलत नाही, एकदाही बोलली नाही, कारण तिला मुद्दा कळलाय. अशी पत्नी कृष्णाला, कडे जा कृष्णदर्शनाला, जा कृष्णदर्शनाला जा, असं बहुशः प्रार्थितो मृदू, हे जेव्हा पाहिलं तेव्हा लक्षात आलं, हिच्या मुखातून कृष्णच मला बोलवत नसेल ना. आणि सांगितलं, हरकत नाही हरकत नाही, मी जाईन बरं. राग बदलूया बदलूया, जाईन बरं मी, नुसता स्वर पण असं आहे. 7 ठिकाणं अशी सांगितली कधीतरी रिकामी हाताना जाऊ नये बरं. रिक्त पाणीर्न गंतव्यम राजानम देवताम गुरुम दैवद्यम भेषजम मित्रम, 6 ठिकाणं आहेत. फलेन फलम आदिशेत, रिक्त पाणीर, पाणी म्हणजे हात, रिक्त पाणीर्न गंतव्यम, रिकाम्या हाताना जाऊ नये. कुठे कुठे? दैवद्यम ज्योतिषी, भेषजम डॉक्टर,
गुरुम गुरुकडे, राजानम देवताम गुरुम बरं, रा दैवज्ञम भेषजम मित्रम नंतर आहे, नीट ऐका, रिक्त पाणीरनं गंतव्यम राजानम देवताम गुरुम, राजाकडे रिकाम्या हाताने जाऊ नये, देवाकडे रिकाम्या हाताने जाऊ नये, गुरुकडे रिकाम्या हाताने जाऊ नये, दैवज्ञम ज्योतिषी भेषजम डॉक्टर आणि मित्रम मित्राकडे रिकाम्या हाताने जाऊ नये, फलेन फलम आदिशेत. काही आहे का घरामध्ये, एवढे चार तांदूळ आहेत का घरात, बघ बरं सुगडं सगळी, मातीची सुगडं सगळी ठेवलेली, अशी अशी कुठे नाही आहे, एखादा भोपळा आहे का, नाही आहे, अरे काहीच नाही आहे, काहीच नाही आहे, थांबा जरा, जमलं ना, सहा सहा ठिकाण आहे. रिक्त पाणीरनं गंतव्यम राजानम देवताम गुरुम दैवज्ञम भेषजम मित्रम फलेन फलम आदिशेत, चुकून मी सात म्हणालो, सहाच ठिकाण. काही आहे का, ती म्हणली थांबा, दोन चार दिवसात कोणीतरी काहीतरी देईलच ना, आठवडाभर वाट पाहिली काही नाही मिळालं, शेवटी हिनं विचार केला आपण काहीतरी मागूया, कृष्णाची अशी इच्छा असेल की शेवट याचक व्हावं, त्याच्याकरता व्हायचं आपल्याकरता नाही, तर होऊ द्या याचक. आणि म्हणून आजपर्यंत ती आपल्या नवऱ्याची जुनी झालेली धोतरं आपण ठिगळं पाडून नेसतो हे कुणाला कळू नये, म्हणून पहाटे दोनला नदीवरून आंघोळ करून येणारी आज आयुष्यात पहिल्यांदा मागण्याकरता बाहेर पडली, काहीतरी द्या, कशाकरता, कृष्णाकडे न्यायला, आणि एका दारात जाऊन उभी राहिली. एका दारात जाऊन उभी राहिली, सूर्योदयाला जाऊन उभी राहिली आहे. दोन तास गेले तिच्याकडे कोणी पाहिलं नाही हो, कोणी पाहिलं नाही, का नाही पाहिलं, या जगामध्ये गरीब जो असतो ना तो जगाने उपेक्षा करावा असाच असतो, पाहून न पाहिल्यासारखं करतात की नाही बघा. एक सुभाषितकार म्हणतो, एक गरीब एक दरिद्री आपल्या दारिद्र्याला नमस्कार करतो आणि दारिद्र्याला थँक्स म्हणतो, आपल्या गरिबीला थँक्स म्हणतो, काय, हे दारिद्र्यम नमस्तुभ्यम, हे दारिद्र्यम नमस्तुभ्यम सिद्धोहम त्वत्प्रसादतः अहम पश्यति सर्वत्र नमाम पश्यति कश्चन. हे दारिद्र्या, काय मला तू सिद्ध बनवलास, मी जगाकरता अदृश्य आहे आणि मला मात्र जग दिसतंय, मी मिस्टर इंडिया गुप्त आहे, कारण माझ्याकडे जग पाहतच नाही, असं बघतात निघून जातात हो. दोन तास ती दारात उभी होती, एका दाराच्या बाहेर तुळशी वृंदावनाची, इथे कुणीतरी म्हणेल काय पाहिजे ताई, मग मी सांगेन एखादा भोपळा द्या, एखादा सफरचंद द्या, एखादं फळ द्या, नाही तर थोडे पोहे द्या कोरडे, कृष्णाकडे घेऊन जायचेत असं मी म्हणेन असा विचार करून ती दोन तीन तास एका दारात उभी राहिली. मग पाहिलं का कोणी घर मालकिणीनं, नाही. मग कोणी पाहिलं, तिच्याकडे झाडायला पुसायला केर काढायला एक मोलकरीण आली, ती हिच्याकडे पाहत 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 गेली आणि तुळशी वृंदावनाच्या पलीकडे गेली, ओसरीवरती गेली आणि हाक मारली, मालकिणबाई बाहेर्या बाहेर्या. मालकिणबाई काय ग, ते बघा मूर्तिमंत दारिद्र्य, तिनं पाहिलं कोण आहे ग, त्या सुदाम्याची बायको आहे का ग, तशी वाटते ना, 10 वर्षापूर्वी पाहिली होती तिला, खूप दिवसांनी दिसतीये, नवऱ्याचं जुनं फाटकं धोतर नेसून आली वाटतं, अगदी गलित गात्र स्थिती आहे ग, तिला काय पाहिजे का विचार ग, थांब थांब मी विचारते. आणि जरा तुळशी वृंदावनाजवळ आली, पूर्वीच्या काळी परक्या माणसांनी तुळशी वृंदावनाच्या अलीकडं यायचं नाही अशी पद्धत होती, आणि विचारलं हे बाई काय पाहिजे तुला, तिला इतकं बरं वाटलं माझ्याशी बोलल्या त्या आणि मला काही पाहिजे का असं म्हणाल्या, वा आता मी बोलू शकते. आता तिला कसं मागावं माहिती नाही हो, दुसऱ्याकडं कसं मागायचं असतं हे तिला माहिती नाही का, तिनं आयुष्यात कधी मागणी प्रॅक्टिसच नाही हो तिला, दुसऱ्याकडं काही याचना करणं किती अवघड आहे हे त्या लोकांना जाऊन विचारा ज्यांनी कधी कोणाकडं काही मागितलेलं नाही. श्रोते हो, हिनं सांगायला सुरुवात केली, शब्दांची जुळवाजुळव करायची, आता मागायचं कसं कसं बोलू, तोंडून येत नाही हो,
आमचे हे आहेत ना सुदामदेव, ते कृष्णांचे चांगले मित्र आहेत बालपणीचे, एका पाठशाळेत शिकले ते. कृष्णांकडे जायचंय त्यांना, आमच्या घरात काहीच नाही आहे, रिकाम हा त्यानं जाऊ नये ना, काही द्याल का तुमच्याकडे, काही थोडेसे पोहे द्या, काही भोपळा द्या, एखादं काही फळ द्या, तुम्हाला परत देईन मी माझ्याकडे आलं की. तिच्या त्या दारिद्र्याला न शोभणारी भाषा ऐकली आणि त्या श्रीमंत स्त्रीनं अपमान केला. भिकारडे खोटं बोलून कधीपासून भीक मागायला लागली ग, कृष्णाच्या नावानं भीक मागते. जर सरळ म्हणली असतीस मला माझ्या प्रपंचाला पाहिजे, तुला महिनाभर पुढे पुरेल एवढं धान्य दिलं असतं, माझ्याकडे भरपूर आहे. खोटं बोलते, चालती होईत ना. भिकारडी कुठली, तिच्या डोळ्यात पाणी आलं. का पाणी आलं? अपमान केला म्हणून का? नाही, कृष्णानं द्यायला मला काही मिळालं नाही हो, पण कृष्णाची इच्छा असेल मी असा अपमान सहन करावा यांच्या दारात. ठीक आहे, कृष्णाच्या इच्छेपुढे आपलं काय चालणार. पुढे जायला निघाली, इतक्यात मोलकरीनं विचार केला, काल संध्याकाळी पोहे काढले होते, उखळ होतं जमिनीत, काही उखळ असायची जमिनीत, आणि ते साफ करायचं राहिलंय, माझं काम तेवढंच कमी होईल हिला सांगूया म्हणून सांगितलं. मालकीणबाई तिला हाकलू नका, नाहीतर आपलं पुण्य घेऊन जाते. एखाद्याला दारातनं विनमुख पाठवलं तो घराचं पुण्य घेऊन जातो, तिला असं नका सांगू. ते कालचं उखळ साफ करायचं आहे ना, मला तेवढीच मदत, ते साफ करायला सांगा. निश्चित 3-4 मुठी पोहे आहेत, थोडी भातखंड आहेत, कचरा आहे, पण तिला काय खूप झालं हो, तिला ती गोल वळली होती, जायला निघाली होती, ए बाई इकडे, परत आली. काय ते बघ, कालच आम्ही पोहे काढले होते, ते पोहे बरेच आहेत शिल्लक, बघ बरं घेऊन जा. तुझ्या मुलाला, तुझ्या 2-4 मुलांना 2 दिवस पुरतील एवढे तरी पोहे आहेत, पण कचरा आहे जरा, त्यात ते साफ कर आणि उघड सगळं साफ कर, घेऊन जा. ती म्हणली, मला नको आहे हो, आम्हाला नको आहे, कृष्णानं द्यायला पाहिजे, मी घेते. खोटं बोलू नको भिकाय, आता तरी म्हण ना मला पाहिजे. खोटं का बोलायचं, ताकाला जायचं आणि मोघायला पोहायचं? ही पुन्हा पुन्हा इंटरप्रिटेशन देते. नाही हो, ठीक आहे, कळली अक्कल, घेऊन जाते. ही तिथे बसली, असं केलं आणि असं कचऱ्यासकट पोहे भरायला लागली. वर्णन असं आहे, तिचा पदर इतका फाटला होता की गळो लागले फाटके जीर्ण जायचे, सगळं गळून जायला लागलं हो. तिने विचार केला, बरं मागायला जाते पिशवी बिशवी घेऊन जावं की नाही, मागण्याची सवय नाही त्यामुळे तशी झाली होती हो. पण तिनं युक्ती केली, आता संधी आली तर परत जाऊन येते वगैरे म्हणायला नको म्हणून तिनं असं 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 केलं, सगळे पोहे भरले असे हातात, आणि त्यांची इतका कृतज्ञतेनं पाहिलं, खूप उपकार झाले आपले माझ्या, मी परत देईन बरं पोहे. जाग दरिद्री लेकाची आणि मानभावीपणा करते, परत दे, जा मोठी कळली अक्कल, खोटा रडी कुठली. शुकदेव वर्णन करतात, सूर्योदयाला बाहेर पडलेली, पोहे जमवायला तिला सूर्य माध्यान्हावर आला हो, दुपारच्या संध्येला बसला होता सुदामदेव, आणि त्यानं बायकोला येताना पाहिलं, तिच्या पदरात काहीतरी आनंद झाला, त्याला काय मिळालं ग, तिनं करून जमीन फुंकली, माती तिथली सगळी म्हणजे सारवलेली होती ना, स्वच्छ केली फुंकून, आणि तिथे तो कचऱ्यासकट पोहे असे ठेवले. पृथू पाहता हासला तो सुदामा, म्हणे जाणीजे थोरा हा लाभामा. वा, कृष्णाला तर पोहे फार आवडतात. परी यासी बांधा वया वस्त्र कैसे, न्यायचे कसे गळो लागले फाटके जीर्ण तैसे. हे न्यायचे कसे, ती म्हणली नका काळजी करू, मुलं बाहेर खेळायला गेली तेवढ्या वेळात हिनं पटकन फाटकं सूप घेतलं, त्या सुपाचे कोपरे असे कापडांनी भरले होते हो, आणि डोळ्याचं पापणी लवते ना लवते एवढ्या वेळा तिनं फटफट असं असं करून कोंडा कोंडा त्यातला बाजूला केला, भातखंड वेगळीकडीन, असे पोहे वेगळे केले, एवढेच उरले ते, कचरा एवढा होता आणि पोहे एवढे होते. ती म्हणली थांबा, तिनं आपल्या नवऱ्याचं जुनं झालेलं धोतर एकाच बाजूला चांगलं होतं तेवढंच फाडून ठेवलं होतं, कशाला, स्वतःला लज्जा रक्षणाकरता कंचुकी म्हणून.
नेसलं होतं का? नेसलं नव्हतं. ते अतिशय तिच्याकरता सगळ्यात कॉस्टली वस्त्र ते घेऊन आली. त्या वस्त्राचं वर्णन करताना वामन पंडितांच्या बुद्धीला उन्मेष फुटले तो पल्लव. त्या वस्त्री ठिगळास कोण गम गणती, दंडास नाही मिती, छिद्रांचा तरी कोण लेख करीतो, गाठी म्हणाव्या किती. इतकं ते वस्त्र. तेणे गुंडुनी मुष्टी पृष्ठ पृथुका काखे बृहत कंदुका, कारे चैल कुचैल ब्राह्मण निघे, भेटी रमा कामुका. पहाटेच्या वेळेला निघाला का? जर मुलांनी पाहिलं मी काही नेतोय, मला विचारतील बाबा काय आहे त्यात, आम्हाला खायला द्या. पोरांची पोटं कपाटीला गेलेली, लंगोटी लावून पोरं अशी पोत्यावर कानवडी निजलेली, पोट हे गुडघे असे पोटात घेऊन का? भूक लागून लागून पोट दुखतंय हो. पहाटे निघून गेला, न जाणो मुलं असली आली आणि रडायला लागली, बाबा काय आम्हाला खायला द्या. मी मुलांना खायला देणं योग्य नाही यातलं का? कुणाच्या नावावर मागून आणलंय? कृष्णाकरता आणायचं आणि प्रपंचाला वापरायचं, यालाच भ्रष्टाचार म्हणतात. मी हे पाप करणार नाही लक्षात घ्याल. कितीही गरिबी आली ना तरी सुद्धा जो व्रतस्थ असतो ना भगवंताला तो अत्यंत प्रिय असतो. सगळं चांगलं असताना कोणी चांगलं वागेल हो? अहो चांगलं असताना चांगलं वागत नाहीत माणसं. म्हणून सुदामदेव का आवडतो देवाला? इतकी गरिबी आहे तरी आपलं व्रत सोडत नाही. वा रे वा. आणि निघाला निघाला. येऊन पोहोचला. जवळ आहे द्वारका, सुदामपुरी फार लांब नाही आहे. जवळ येऊन पोहोचला. पहाटे 5 निघाला, 6:30 पोहोचला. आणि आता एकेकाला विचारतो, एकेकाला विचारतो, कृष्ण कुठे राहता तो? कृष्ण कुठे राहतात? कृष्णांचा एकेरी उल्लेख ऐकला आणि लोकांना आवडलं नाही. शुकदेव वर्णन करतात, द्वारकेतल्या लोकांनी मूर्तिमंत दारिद्र्य आयुष्यात पहिल्यांदा सोन्याची द्वारका कुठं, कौलं सोन्याची, आणि याचं इथलं फाटकत होतं. विचारतात कुठून आले तुम्ही? मी इथून सुदामपूरहून आलो, अमक्या नगरीहून आलो. लोकांना वाटलं हा वेडा आहे, वेड्याच्या नादाला कुठं लागा? म्हणून सांगितलं कृष्णाला सरळ जा उजव्या तलवळा, सरळ जा उजव्या तलवळा. उपकार झाले आपले हा. सरळ जातो उजव्या तलवळतो तो खोटाच पत्ता आहे ना, सापडत नाही तो, असा गोल 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 फिरत राहतो. एकाला विचारतो कृष्ण कुठं असतात, तोही याला वेडा समजतो. शुकदेव वर्णन करतात याचे कपडे फक्त त्यांनी पाहिले, याच्या अंतःकरणातलं वैराग्य कोणालाही दिसलं नाही. सकाळी आलेला सुदामा संध्याकाळ पर्यंत, सूर्यास्त होईपर्यंत भटकत राहिला आणि थकून गेला हो, थकून गेला. एका झाडाखाली बसला आणि मावळतीचा सूर्य द्वारकेवरती आपले प्रकाश किरण टाकतोय आणि सोन्याची द्वारका चमकून उठलेली पाहिली. आणि याला कठोपनिषदातलं एक वाक्य आठवलं, देव का दिसत नाही कठोपनिषद सांगतं, हिरणमयेन पात्रेण सत्यस्य अपिहितं मुखम. सुंदर सुंदर गोड गोड रूपानी ते आत्मतत्व झाकलं गेलंय. तुमच्या बुवांनी खूप छान पद म्हटलंय, अनंता तुला कोण पाहू शके, अनंता तुला कोण पाहू शके, अनंता तुला कोण पाहू शके. तुला गात सा वेद झाले मुके,
तुला गात सा वेद झाले मुके अनंता तुला कोण पाहू शके रे अनंता तुला मती मंद अंधा कसा तू दिसे मती मंद अंधा कसा तू दिसे तुझी रूप तृष्णा मनाला असे अनंता तुला कोण पाहू शके हे अनंता तुला कोण अनंता तुला आणि श्रोते हो कठोपनिषद आठवलं देवा तुला खरंच कोणी पाहू शकत नाही हेच खरं आहे बरं वाईट वाटून घेतलं नाही कोणी पत्ता नीट सांगितला नाही म्हणून ना कोणाबद्दल कंप्लेंट भक्ताचं सगळ्यात वैशिष्ट्य जर काय असतं तर तो जगाबद्दल कुणाबद्दल तक्रार करत बसत नाही बरं तक्रारीकरता मेंदूत जागा आहे याचा अर्थ तेवढी जागा भगवंताला दिलेली नाही आहे नो कंप्लेंट तू का म्हणे माझ्या कपाळाचा गुण तू का म्हणे माझ्या थोडी चालेल तू का म्हणे माझ्या कपाळाचा गुण तुझा असे कोण नारायण पत्नी कजाग मुलाबाळांचं जेवण खाण नीट नाही होत आहे सगळ्या गावांनी अवहेलना केलेली आहे एक तरी अभंग तुकोबांनी तक्रारीबद्दल लिहावा की नाही इतकं मी लोकांकरता करतो लोकांना काही बोलले का उलट पांडुरंगाला सांगतात देवा गेल्या जन्मी असा वागलो असेन रे मी तू का म्हणे माझ्या कपाळाचा गुण तुझा असे कोण नारायण आणि एकदम गलबलले काहीतरी माझं पूर्वपुण्य कमी पडलं म्हणून देवाचं दर्शन होत नाही दिवसभर भटकतोय द्वारकेत येऊन भटकतोय दर्शन होत नाही आणि ज्या क्षणाला इथे कालवा कालव सुरू झाली ना तेव्हा देवाला उचकी लागली असा विचार कधी करू नका की आपण फक्त देवाची आठवण करतो देवही सतत आपली आठवण करत असतो ज्या तळमळीने आपण आठवण करतो ना त्याच तळमळीने तोही आपली आठवण करतो अगदी तसं झालं संध्याकाळची वेळ आणि भगवान रुक्मिणी देवी डाव्या त्याला बसल्यात वसुदेव देवकी रेवती वहिनी बलराम असे सगळे आता सुट्टी असली रविवार असला आपण घरातले सगळे एकत्र असतो तर संध्याकाळी 5 वाजता काय करतो सांगा 4-5 वाजता चहाचे मग भरलेले बिस्किटं अगदी सहज एन्जॉय करतो की नाही अगदी असं आणि एकदम भगवंताला उचकी लागली कोणीतरी आलंय अजून पाहू शकले असते कोण आलंय पण कोणीतरी आलंय मग प्रेरणा दिली कोणाला तरी काय त्याला इकडे आणून पोहोचवा एका सज्जनाला उगाचच वाटलं काही संबंध नाही त्याचा आणि त्यांनी सुदाम देवाकडे पाहिल्यावर त्याला वाटलं तो गेला तुम्ही सकाळपासून कृष्णांचा पत्ता शोधताय ना म्हणले हो या मी दाखवतो चक्क त्याचं मनगट धरलं कृष्णांच्या दाराशी आणून सोडलं हा महाल त्याचा आता तिथे द्वारपाल उभे आहेत लोकपाल उभे आहेत ना त्यांना जाऊन विचारा खूप उपकार झाले बरं तेवढं काम तेवढा रोल करून तो निघून गेला आपल्याही जीवनात असं बऱ्याचदा घडतं बघा ती भगवंताची प्रेरणा असते हे विसरूच नका तो निघून गेला ह्याला इतका आनंद झाला कृष्णांचा महाल सापडला बाप रे काय छान आहे आणि म्हणून तो त्या दारात जातो आणि प्रश्न विचारतो तिथल्या द्वारपालांना तिथल्या लोकपालांना कन्हैया इथेच राहतो का एकदम ते चमकले भिकारडा भिकारी कन्हैया म्हणतो त्याला माहिती आहे आमच्या बॉसला लहानपणीचं नाव कन्हैया आहे पण या भिकारड्या भिकाऱ्यांनी हाक मारावी कन्हैया म्हणून त्यांनी जरा टोचून विचारलं तुमचे बालमित्र वाटत तो म्हणलं हो तुम्ही कसं ओळखलं तो त्यांचा बनेलपणा सुद्धा ओळखू शकत नाही थोडीच पाहिजे आपल्याला
फार सुंदर श्लोक वामन पंडितांनी लिहिला. सुदामदेव म्हणाला की मला माझा तो बालमित्र आहे, हे ऐकल्या क्षणाला ते सगळे हसायला लागले. हो असे ऐकता हसती लोकपाल, हसायला लागले का, वदो लागले कृष्णजीचे कपाळ. आमच्या देवाचं नशीब हे असले बालमित्र. पण विनोदार्थ सांगू चला रावळाते, त्वरे धावती सांगती माधवाते. नशीब आमच्या देवाचं हे असले बालमित्र. भिकारी नाव काय ह्याने सांगितलं, सुदामा. थांबा इथेच. आणि धावत धावत ही संध्याकाळी 4-5 दरम्यान मंडळी वरती येतात. आता भगवान असे छान बसलेत, अत्यंत काय गोड दिसत होतात प्रभू, असे छान. प्रतिहारी धावत आले, आणि धावत धावत आलेले पाहिले आणि हाक मारली. प्रतिहारी काय रे, लक्ष आहे देवांचं नाही, आता ही संधी आहे का नाही आहे म्हणून हाक मारायला, नाही तर आपल्याला कशाला संधी मिळाली असती. देवा नमस्कार, ते जरा कोणीतरी आलं आहे आणि ते म्हणतात की कन्हैया कुठे राहतो. संधी मिळाली आहे बॉसला हाक मारायची, गंमत, त्याला गंमत आवडते, आपणही गंमत करूया. संधी मिळाली तर कन्हैया कुठे राहतो असं एक जण कोणी, कन्हैया एवढं वाक्य ऐकल्यावर भगवान एकदम ताडकन उभे राहिले. मला कन्हैया म्हणून हाक मारणारे फार कमी लोक इथे आहेत. उग्रसेन महाराज मला कन्हैया म्हणतात, देवकी माता मला कन्हैया म्हणते, वसुदेव आणि माझा दादा, बाकी मला कन्हैया कोण. एकदम उभे राहिले. यांना वाटलं भगवान रागावले, आम्ही नाही तो 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 म्हणतोय. कोण तो, नाव काय. सुदाम, सुदाम काहीतरी म्हणाले. सुदाम दादा. प्रतिहारीला बाजूला केलं आणि भगवान वेगानं पळत सुटले. सुखदेव वर्णन करतात की इतक्या वेगानं प्रभू धावू लागले की आपल्या अंगावरचं उत्तरीय उपरण वाऱ्यानं खाली पडलं, ते घेण्याचं भान सुद्धा प्रभूंना राहिलं नाही. एकदम वेगानं धावायला लागले, वेगानं, अतिशय वेगानं. भगवंताला येताना पाहिलं, वेगानं येताना पाहिलं आणि सुदामदेव विचार करतो, इतका वेगानं येतोय याचा सरळ अर्थ असा आहे कोणीतरी महत्वाची व्यक्ती त्याच्याकडे आली आहे. इतक्या वेगानं भगवंत आपल्याकरता येऊ शकेल असं स्वतःला तो मानत नव्हता. हो, कारण कृष्ण त्या पायऱ्या उतरून जे रत्नजडित पायऱ्या काय दिसतोय, नखी कामकोटी दिठी चंद्रकोटी मुखी लोपले भानुकोट्यानुकोटी अशी देखता दिव्य लावण्य पेटी बहु प्रेमदासे दाटे तयाच. काय दिसतोय, पाठशाळेत दिसत होतो त्यापेक्षा आता वेगळा दिसतोय. काय सोन्या मोत्याचे दागिने आहेत, वा 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 वा. पण इतक्या गडबडीत आहे श्रोते हो. याचा सरळ अर्थ असा सुदाम देवानं केला, कुणीतरी VIP कृष्णाकडे आलेला दिसतोय. VIP आले, फार महत्वाची पर्सनॅलिटी कोणीतरी आली आहे त्याच्या गडबडीत. आपण कशाला मध्ये तडमडा, आपण बाजूला जाऊन उभं राहूया. आता मला पत्ता कळलाय, उद्या येईन मी. कोण मी, दगड्या मशण्या कोण, मला काय मिळतेच किंमत. सुदामदेव बाजूला जाऊन उभे राहिले. त्याला काय माहिती, आज कृष्णाचा सगळ्यात महत्वाचा VIP कृष्णाच्या दारात उभा होता, तो खुद्द स्वतः सुदामाच होता. श्रोते हो, आम्हाला किती सूचना दिल्या तिथे भगवंतानी. जीवनात भगवंताचं VIP बनायचंय आपल्याला, देवस्थानचं VIP नव्हे, देवाचं VIP बनायचंय, आपल्या सद्गुरूंचं VIP बनायचंय. कधी गोंदवल्याला गेलात, कधी गडावर गेलात, कधी तुळजाभवानीला गेलात, तिरुपतीला गेलात,
आपला म्हणून खास एक देव आहे, आपला म्हणून खास एक गुरु आहे, त्याचं VIP बनायचंय, खरंच बनायचंय का सांगा? उपाय काय माहितीये? स्वतःला कधी काही समजू नका की आपण त्याचे VIP बनता. सुदामदेव VIP का होता? पण तो स्वतःला काही समजत नव्हता. कुणीतरी महत्वाचा आलाय. देव इतक्या वेगानं आपली धावत येऊन आपली नोंद घ्यावी एवढे लायकीचा नाही मी. खूप गरीब आहे मी, सामान्य आहे. लक्षात घ्याल, भगवंताचं वैशिष्ट्य काय जर असेल, परब्रह्माचं वैशिष्ट्य काय असेल, तर तो विशेष नाही आहे, हे त्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. आकाश जसं सगळीकडं सम आहे, स्पेस, तसा भगवंत सम आहे. तुम्ही स्वतःला काही मानू नका. विशेष हा कमीपणा आहे आणि सामान्य हा मोठेपणा आहे. कळतंय का? बघा, मी श्रीमंत आहे, मी डॉक्टर आहे, मी प्रवचनकार आहे, मी विद्वान आहे, मी भक्त आहे. नो, मी कुणी नाही आहे. कोपऱ्याचं उभा राहिला होतो, त्याची गडबड अटपू दे, आपण नंतर भेटू त्याला. मीराबाई वृंदावनामध्ये गेल्या पहिल्यांदा, प्रवचनाला बसल्या, अशा डोळ्यात नाश्रूंचा धारा वाहू लागल्या, कृष्ण वर्णन ऐकता ऐकता, वा वा, असा आमचा कन्हैया, असा आमचा कन्हैया. पुढे गेल्या नमस्कार करायला प्रवचनकाराला. प्रवचनकाराने विचारलं, कौन हो तुम? त्या भानातच नव्हत्या, त्या त्या ह्याच्यातच होत्या. ऐकलं होतं इतका वेळ, तेच डोक्यात चाललं. त्यांनी पुन्हा विचारलं, कौन हो आप? आप कौन हो? आप कौन हो? आप कौन हो? मैं आपसे पूछ रहा हूं, आप कौन हो? हिने विचारलं, कुछ हूं तो कहूं. प्रश्न विचारला यांनी, जाप कितना करती हो? मीराबाई ने सांगितलं, सासे गिनी जाती है, जन्म वरी चा श्वासा इतुके मोजी अले हरिनाम, बाई मी विकत घेतलाश. जेवढे तुम्ही सामान, कुठेही जा आपण दर्शनाला. काही की ट्रेनिंग कोर्स आहे हा, त्या ओळीत उभे राहा, तक्रारी करू नका. हो, माणसं पांडुरंगाचा विचार कमी करतात आणि त्या देवस्थानाचाच विचार जास्त करतात. काय बेशिस्त आहे हो इथं, किती घाण आहे हो इथं. सोनपंत मामानं कोणीतरी विचारलं, कशाला तुम्ही पंढरपूरला जाता, तिथं सगळी घाण असते, घाण. कोणीतरी शिक्षक प्रोफेसर होते, खूप वेळा ऐकलं. मामा म्हणाले, बाबा रे, मी पंढरपूरला घाण बघायला जात नाही, मी विठोबाला बघायला जातो. काही वेळा मिसमॅनेजमेंट असते, नाही असं नाही, पण तिकडे दुर्लक्ष करून मला देवाचा विचार, आणि तिथे जाल देवा. समर्थ म्हणाले, भक्त उदंड तुम्हाला आम्हाला कोण पुसते, ब्रीद हे राखणे आधी बुद्धी दे रघुनायका. ज्या क्षणाला तुम्ही चित्तातलं विशेषत्व गमावता, त्या क्षणाला तुम्ही देवाकरता विशेष बनत जाता. हे वाक्य लक्षात ठेवाल. सुदामदेव असे उभे होते, आता इतकी गर्दी, खूप गर्दी, कृष्ण धावत येतात. म्हणलं, आता नोकर चाकर आले, काय 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 देवा, काय काम आहे, बाजूला वा, बाजूला वा. सुदामदेव असा उभा आहे कोपऱ्यात, विचार करा. भगवान सगळ्यांना बाजूला करून सुदामदेवाजवळ आले आणि सुदामदेवाच्या चरणावर, दादा 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 असं म्हणून साष्टांग नमस्कार घेतला. आणि काही केलं नाही, फक्त आपल्या डोळ्यातल्या अश्रूंनी सुदामदेवाचे पाय स्वच्छ धुतले. आता त्याला तो मान अस्व असह्य झाला. हो, तो इकडे तिकडे बघतोय, त्या ज्यांनी सकाळपासून मिसगाईड केलं होतं ना पत्त्याला, ते सगळे समोर उभे. आता हाच त्यांना डोळ्याला डोळा देऊ शकेन, यानं काय वाटत असेल माझ्याबद्दल, असा स्वतःच लाजतोय. आनंद सहन करायला येईन हो त्याला, काय असेल त्याची मनस्थिती विचार करा. काही दुःख होत का त्याला? भगवान उभे राहिले, भगवान उभे राहिले आणि प्रभूंनी फार महत्वाचा एक मुद्दा सांगितला, दादा दादा ये ये असं म्हणून असे हात केले. आणि सुदामदेवाला त्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. ज्या दिवशी विलग झाले होते त्या दिवशी कृष्ण म्हणाले होते, कधी भेटशील सुदामा, ती वेळ आज आली. आणि घट्ट कडकडून मिठी मारली एकमेकांना.
दोघांच्या माना एकमेकांच्या खांद्यावर टेकल्या गेल्या. शुकदेव वर्णन करतात, बोलण्याचं काम त्यांचे डोळे करत होते. काय दुःख होतं का कृष्णाला? काही आनंद अश्रू आहेत. दादा मला भेटायला आला. सुदाम देवाला काही पाहिजे होतं का? महिनाभर राहिलाय, पण एक वाक्यानं स्वतःला काही मागितलं नाही त्यांनी. एक गोष्ट लक्षातच ठेवाल, प्रेम हे देण्याघेण्याच्या पलीकडं असतं. देण्याघेण्याने फक्त आपण व्यवहार सांभाळतो. प्रेम देण्याघेण्यात कधी अडकवू नका, नाहीतर देणं घेणं संपलं ना की प्रेम संपतं. आमचे बाळशास्त्री हरदास नेहमी सांगायचे, ही भारतीय संस्कृती आहे. या संपूर्ण जगाने अनेक आतंकवादी एकमेकांना पुरवले, अणुबॉम्ब पुरवले, एकमेकांना युद्ध लादली एकमेकांच्यावर, पण भारत ही संस्कृती फक्त अशी संस्कृती आहे की ती जगाला फक्त प्रेमाने जिंकायला शिकवते. प्रेम देणारी संस्कृती आपली, आणि शुद्ध प्रेम, स्वार्थ काही नाही त्यात. एकदा हाही विचार करा आपल्या जीवनात, आपलं असं कुणावर प्रेम आहे का, निस्वार्थ? दुसरा विचार करा, आपल्यावर कुणाचं असं प्रेम आहे का? आज आपण अतृप्त का आहोत माहितीये का? सगळं आहे आपल्याकडं, पण आपल्यावर निस्वार्थ प्रेम करणारं कुणी नाही, आणि आपण कुणावर निस्वार्थ प्रेम करत नाही. बराच वेळ दोघांचा तसा गेला, आणि आता सुदाम देवाचं डावं मनगट कृष्णाने धरलं, उजवं मनगट कृष्णाने उजव्या हाताने धरलं, आणि जवळपास उचलूनच दादा दादा सुदाम दादा ये ये, आज किती मी भाग्यवान आहे, माझ्या गरिबाच्या झोपडीला तू पाय लावलेस. कृष्ण म्हणतोय सुदाम्याला, तू मानभावीपणानं म्हणत नाहीये, खरंच म्हणतोय. आणि आणलं आणि कुठे बसवलं? मगाशी जिथे रुक्मिणी देवी बसली होती तिथे त्याला बसवलं, आणि आपण शेजारी बसला का? नाही, आपण त्याच्या पायाजवळ बसला, त्याचे पाय आपल्या मांडीवर घेतले, आणि तळ पायावरती असं असं करून असे हात फिरवले. अहो, इतके काटे मोडले होते पायात, रक्त आलं होतं का? अहो, रक्त नव्हतंच अंगात जायला, त्या टाचा अशा चपलांसारख्या झाल्या होत्या, आणि त्यात काटे खोवून ठेवल्यासारखे होते. भगवंताने एक एक काटा काढायला सुरुवात केली आणि विचारलं, दादा चरणामध्ये कंटक किती आहेत रे? काही पादत्राण वगैरे वापरावं ना? कंटक म्हणजे काटा, चरण म्हणजे पाय. पायात काटे किती आहेत? एखादं चप्पल वगैरे पादत्राण नाही का वापरायचं? सुदाम देवाच्या मनात काय आलं याची आमची आर्य आमच्या मोरोपंतांनी लिहिली. बरं, बोलला नाही तो, नाही तर त्याला वाईट वाटेल. अंगभरी वस्त्र नसे, अंगभरी वस्त्र नसे, पादत्राणी कुठून आणावी, पादत्राणी कुठून आणावी, निर्धनतेची जी जी दुःखे ती निर्धनेची जाणावी. मनात आलं, अरे लाज राखायला कपडा नाही आहे, चप्पल कुठनं आणू? पण हे बोललो तर त्याला वाईट वाटेल, गरीबी आहे कळेल, म्हणून विनोद केला यांनी. काय म्हणलास कृष्णा? नाही, चरणामध्ये कंटक किती आहेत तुझ्या? कृष्णा, कंटकांना सुद्धा सज्जनानेच आश्रय द्यायचा असतो ना. कृष्ण कळायचे ते समजून गेले, आणि इकडे तिकडे पाहिलं, अरे सगळे जण आ वासून बघतात, अरे हा कृष्णांचा मित्र, आता काय इथलं लुटून नेईल कोणाष्टव, असंही कोणाच्या मनात आलं. यांनी पाहिलं, पाहता काय, लवकर आणा, सोन्याचं तामन आणा, सोन्याची पळी पंचपात्र आणा, चांदीचं सोन्याचं निरांजन आणा, माणकाच्या वाती आणा, कस्तुरीचं गंध आणा, मोत्याच्या अक्षर आणा, चला 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 चला. राजा बोलेन दल आले, भराभर भराभर 5-10 मिनिटांमध्ये सगळं साहित्य आलं. पण कृष्णानं पुन्हा एकदा त्याचे चरण डोळ्याने धुतले, हो डोळ्यातल्या अश्रूंनी धुतले. का? सूरदास वर्णन करता, देखी सुदामा की दीन दशा, देखी सुदामा की दीन दशा, करुणा करके करुणानिधि रोये, देखी सुदामा की दीन दशा, करुणा करके करुणानिधि रोये. पानी परात को हाथ छिवे नहीं, पानी परात को हाथ छिवे नहीं, नयनन के जल से पग धोवे. आणि कशी पूजा केली,
मोरोपंत सांगतात सुर आपणासी पूजिती इंद्रादी देव जशी कृष्णाची पूजा करतात तसे कृष्ण सुदाम्याची पूजा करतात. दादा या जगामध्ये सगळे लोक स्वार्थानं माझ्याकडे येतात पण मला असं वैराग्याचे दोन चरण मिळाले त्या माझी पूजा करून सगळं पाप जे माझ्या चरणावर अर्पण केलंय त्याची पूजा केल्यानंतर ते सगळं पाप क्षणार्धात जळून जाईल असे वैराग्य धगधगीत वैराग्य. समर्थ म्हणाले धगधगीत महापुरुष पुण्यराशी वा वा माझं भाग्य आहे. तैसे पूजी सुदाम देवाते तशी पूजा केली छान पाय धुतले त्याचे पंचामृत घातलं पायावर कोमट पाण्याने पाय धुतले अत्तर लावून तेल लावून पाय धुतले आपल्या उपरण्याने पुसले छान रत्नखचित अशी छोटीशी गादी खाली ठेवली दोन्ही चरणावरती अष्टगंधानं स्वस्तिक काढले पूजेची पद्धत आहे हार अर्पण केला अमुक तमुक धूपमा अकरापय आम्ही दीपनदृश्य आम्ही नैवेद्य समोर ठेवलेत एवढी मोठी मोठी चांदीची ताटं एकात फक्त काजू एकात नुसते बदाम एकात नुसते पेढे एकात नुसते ते किसमिस नैवेद्य. आता सुदाम देवानं ते पाहिल्यावर पोहे लपवलेच याने विचारलं दादा हां काय कृष्णा वहिनीने काही दिलंय का मला खाऊ यांनी सांगितलं काही नाही म्हणजे इथे आहे इथे पडशी होती पडशी म्हणजे उपरण्याची गाठ भरून गेलेली पिशवी ॲडजस्टेबल असते ती किती लहान मोठी करता येते बरं झटकली की घडी घालता येते. आता परत येणार आहे परत आपण तिकडे काही वर्षांनी असं केल्यावर आहे आणि मग काही तू नाही देणार काही नाही बोल नकोस पण माझी वहिनी दिल्याशिवाय राहणार नाही असं म्हणत भगवंतानी ती पडशी धरली असं 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 फाटली हो पडशी ती जुनं उपरणं होतं ते अहो तिथून एक गाठोडं पडलं छोटंसं त्याच्यावरती मोरोपंतांनी फोटो काढलाय बरं का त्या जीर्ण मलिन वस्त्री सापडली माधवास गाठोडी. अहो त्या गाठोड्याला गाठी जास्त होत्या आणि पोहे कमी होते त्यातला माल एवढासाच पण एक गाठ मारली दुसरी गाठ मारली तिसरी गाठ मारली जाऊ नये म्हणून आणि टांटून असं चेंडूसारखं उड्या मारत ते तिकडे गेलं. सुदामदेव पाहतो आता काय कृष्णानी जणू काही आपण महिन्याचे उपाशी आहोत असं अस्तुट्यासारखी ती पिशवी उघडली. सुदामदेवानं मानच खाली घातली काय आता या पोह्यातला चुरा सगळ्यांना दिसेल हे ड्रायफ्रूट चांदीची ताटं एवढी एवढी आणि हे माझे पोह्याचे एका पोह्याचे चार तुकडे केल्यावर केवढे होतील असे पोहे बरं अखंड पण नाहीत असं खाली पाहिलं. कृष्णानी पटकन ती पुरचुंडी उघडली. इथे माझ्या एका मित्राने हैदराबादची एक कल्पना सांगितली तो म्हटला बुवा अजून एक कथा भागवतात सांगत जातो तिथे लिहिलंय का नाही बघू नको मी सांगतो ती सांगत जा. सुदाम देवाच्या बायकोनी त्यात एक चिठ्ठी लिहून त्याची पुर गोळा करून त्यात टाकली होती पोह्यात मध्येच त्या चिठ्ठीवर काय लिहिलं होतं तिनं तर ती श्रीकार काढला होता श्री पवित्र असेल तर श्री काढायचा असतो. सकल ऐश्वर संपन्न राजमान्य राजश्री श्रीकृष्ण भाऊजीस सप्रेम नमस्कार विनंती विशेष मला यांचेकडून कळले की आपण महाविष्णूंचे अवतार आहात आणि लहानपणापासून मी कथा कीर्तन प्रवचनात असे ऐकत आले की विष्णूंना सगळ्यात प्रिय जर काय असेल तर एकादशी नावाचं व्रत एकादशी दिवशी उपोषण केलं उपास केला की विष्णूंना आपण प्रिय होतो असं मी ऐकलं. मी माहेरी असताना शुद्ध पक्षातली आणि मध्य पक्षातली अशा दोन एकादशा करीत असे पण सासूरवाडीला आल्यानंतर आपली इतकी अनन्य कृपा माझ्यावर आहे माझी महिनाभर रोज एकादशी असते अशीच कृपा माझ्यावर राहावी कळावी आपली बहिणी तिला माहितीये माझा नवरा काही बोलणार नाही तिथे जाऊन मुलाबाळांच्या शिक्षणाची जबाबदारी माझी आहे मी काहीतरी केलं पाहिजे कृष्णाला समजायचं ते समजून गेले. भगवंतांनी सुद्धा मला ती चिठ्ठी दाखवली नाही तर हा ओरडेल बायकोला तळमळले भगवंत अरे सगळे जीवन अर्पण करतात माझ्याकरता पण कधी मागत नाहीत. मनोमन एकच संकल्प केला वहिनी कालपर्यंत एकादशी होती ना माझा आशीर्वाद आहे उद्यापासून आयुष्यभर तुझ्याकडे दिवाळी असेल काही कमी पडणार नाही तुला जा
हे बोलले नाहीत. मोठी माणसं बोलतात कमी आणि कर्म करतात जास्त. गरजणारा जो पाऊस असतो ना शरद ऋतूतला, तो पडत नाही. भर्तृहरीचा श्लोक आहे, शरदिन वर्षती नुसतं गरजती. आणि वर्षा ऋतूत फार ढगाचे गडगडाट होत नाहीत, पण पाऊस मात्र धोधो पडतो. बरं, अशा पद्धतीने भगवंताने एक मूठ तोंडात टाकली आणि वरती विश्वकर्म्याला आज्ञा दिली, मला दिलेलं आहे कर्मविपाकाप्रमाणे त्यांचं सगळं व्यवस्थित कर. विश्वकर्मा म्हणाला काय काय करू, याच्या पूर्ण सुदामपुरीचं स्मार्ट सिटी, प्रत्येकाला घर दार जमीन जुमला बायका पोरं बँक बॅलन्स सोनं नाणं गुरं गाई ढोरं कुणाला काही कमी नको. आणि हा विशेष, ती जी ओहेवाली बाई आहे ना, जिने माझ्या भक्ताच्या पत्नीला दारातनं हाकलून दिलं, तिला पोह्याची फॅक्टरी टाकून द्या. तिला कळलं पाहिजे माझे भक्त कधी खोटं बोलत नाहीत. विश्वकर्मा म्हणाले यस सर. आणि प्रत्येकापर्यंत बातमी पोहोचवा की सुदामदेव कृष्णाला भेटायला गेलाय, तुमच्याकरता या योजना त्यांनी मंजूर करून आणल्यात. मोठेपणा मला नकोय, मोठेपणा सुदामाला द्या. येस, तशीच जाहिरात बनवतो देवा, काळजी नका करू. आणि सुदामालाही माहीत नाही काही, काम सुरू झालं तिकडं. दुसरी मूठ खाणार इतक्यात रुक्मिणी देवी धावल्या आणि रुक्मिणी देवी म्हणाल्या, जरा रागावल्याच. रुक्मिणी देवीने विचार केला, एका मुठीमध्ये यानं द्वारकेसारखी द्वारका दिली त्याला, दुसरी मूठ खाल्ली तर हा मला देऊन टाकी. फार विचित्र आहे, देव उदार उदार देता न म्हणे थोडेफार. बरं, तुकोबांचा अभंग आहे, देव चांगला चांगला तुका चरणाशी लागला. जरा रागावल्या आम्हाला नाही का काही सांगितलं, त्याच्यावर कृपा ठेवा, काळजी नका करू देवा. पण पोहे तुम्ही आम्हाला द्या, आम्हाला एक एक कंठ मिळाला पाहिजे ना. तो प्रसंग संपला आणि तेवढ्या वेळामध्ये सगळ्यांना निरोप दिले, यांचे बालमित्र आलेत आशीर्वाद घ्यायला, या ज्याचे आशीर्वाद वाया जाणार नाहीत असे सुदामदेव आलेत, आशीर्वाद घ्यायला या. आणि नुसता आशीर्वाद घ्यायला या नाही, पुढचीला निरोप द्या, आशीर्वाद द्यायला या, आशीर्वाद घ्यायला या. भरा 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 त्यांनी व्हॉट्सअप ग्रुपच केला होता. हा, 16,108 एकच मेसेज टाकायचा, आज बटाटेवडे करणार आहे. अहो, ही पूजा होईपर्यंत तो निरोप सगळीकडे गेले आणि 16,108 पहिल्यांदा आली. एवढं सगळं होईपर्यंत आली दर्शनाला वेळेवर, का कृष्णाची होती म्हणून. आता 9 जर गाडी असेल ना तर 7 आहे म्हणत राहावं, तेव्हा कसं तरी 9 धावपाट टाकत पोहोचतंय वेळेवर. बराबर, पण ती कृष्णाची होती. अहो, एकदम 200 वॅटचा दिवा लागावा असा प्रकाश पडला, कारण कृष्णाची आहे. सुदामदेवानं विचारलं, कृष्णा नमस्कारा लागली, सजून बिजून सगळे दागिने वेगिने समोर नमस्कार, कृष्णाच्या जवळून आणि अगदी त्या जवळ येण्यावरनं ओळखलं हे. तुमच्या सौ देवानाम, कोड लँग्वेज आहे आमचं हे. देवानाम म्हणजे पत्नी आहे का तुमची, माहेर कुठलं यांचं. कृष्ण म्हणले, सुदाम्या आशीर्वाद देऊन मोकळा हो, बायोडाटा विचारू नको. का, पुढची दिवाळी उजाडल एकेकेचा बा बायोडाटा का, असं का. मी सांगतो तेवढं ऐक. ह्याने आशीर्वाद दिला, अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. दुसरी, कृष्णा तुमचेच हो, अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. 8 बोलायचं कामच नाही, कारण 8 लग्नाला परवून घे. 9 आली, सुदामदेवाने विचारलं, या शेजारच्या आहेत. शेजारच्या नाही, घरातल्या, तू आशीर्वाद दे. कृष्णा 9 लग्न, तू जास्त नंतर बोलू आपण त्याविषयी, आत्ता नको. अष्टपुत्रा सौभाग्य होती, 11 आली, 12 आली, 13 आली, 100 झाल्या, 200 झाल्या. कृष्णा काय चेष्टा लावली आहेस, सगळ्या घरातल्या कशा काय, सांगतो तुला मी नंतर सांगतो, आत्ताला नाही सांगत. अहो, 500 झाल्या. आता याच्या तोंडाला कोरड पडली ना, तो सकाळी आला आहे 8, तर संध्याकाळचे 6 आले. बरं, आल्यावर याने काही खायला प्यायला काही विचारलं नाही, डोळ्यातनं पाणी नुसतं चाललंय.
मग काहीतरी द्यावं बाबा, मूठभर बदाम द्यावे, थोडं पाणी प्यावं, काहीतरी काहीच नाही. काही काही लोकांचा स्वभाव असतो ना, नाश्त्याला बोलवतात 9 आणि 11 वाजेपर्यंत गप्पा. मग आणू का नाश्ता आता? आता म्हटलं जेवायलाच वाढा. टायमिंग बिमिंग काय आहे की नाही? बरं, होतं सगळं समर्पण. सभेमध्ये सभ्य वागायचं असतं हो, सभेचे नियम पाळतो त्यालाच सभ्य म्हणतात ना. सभ्य म्हणजे काय? सभेचे नियम पाळतो ते. हां, परवा इथं आणून ठेवला होता अगदी त्यांनी गोवर्धन, मला अगदी तो गोवर्धनाचा सज्जनगड करावा असं वाटलं, म्हणजे लहान करावा तो, खावा बरा. पण सभेत कसं काय खाणार? मी पहिल्यांदा सांगून गेलो गुरुजींना, थोडा मला खाली आणून द्या ना जेवताना. सभेमध्ये सभेसारखं वागायचं असतं. पण हा 500 वेळा सौभाग्यवती भव म्हणजे 5 माळा केल्यासारखं आहे हो. अष्टपुत्रा सौभाग्यवती भव, अष्टपुत्रा सौभाग्यवती भव, अष्टपुत्रा 5 माळा करेपर्यंत दम राहतो का सांगा? एक जण गडावर आले होते आमच्या बुवांकडे, मारुती बुवांना म्हणले आम्हाला झोप लागत नाही. बुवा म्हणले एक माळ घ्या विकत समाधीला लावून, श्री रामजराम जय राम, श्री रामजराम जय राम म्हणत जा, आणि तिच्या झोपेच्या गोळ्या बंद झाल्या, 3 माळा होईपर्यंत झोप लागते. 5 माळा झाल्या, बरं तोंडाला कोरण पडली आहे. मग शेवटी त्यांना भव कट केला नाही का? काही वेळा होतं ना थोडंसं कमी करतो मग आपण. सौ अष्टपुत्रा सौभाग्यवती भव म्हणायचंच नाही, अष्टपुत्रा सौभाग्यवती, अष्टपुत्रा सौभाग्यवती. तोंडाला कोरड पडली हो, अष्टपुत्रा सौभाग्यवती. कृष्ण अरे काय चेष्टा लावली, बरं 1000-1500 आता वती पण कट करून टाकलं. अष्टपुत्रा सौभाग्य, अष्टपुत्रा सौभाग्य, अष्टपुत्रा सौभाग्य, हे 4-5 हजारापर्यंत पुरलं. आता नुसता अष्टपुत्रा, अष्टपुत्रा थकून गेला आशीर्वाद देऊन देऊन, आणि 10,000च्या पुढं नुसतं अष्ट, 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 आणि शेवटचे तर 4,000 तुम्हाला सांगतो नुसतं अ. पडायचीच वेळ आली त्याची अ. आणि कृष्णांना माहिती आहे की हा इतका पुण्यवान आहे की यानं नुसतं अ म्हणून असं केलं तरी ते अष्टपुत्रा सौभाग्यवती भवच आहे, हा एवढा पुण्यवान आहे माझा मित्र. आणि आता रुक्मिणी मगाशी होती पण आता छान तयार होऊन आली, तयार व्हायला गेली, मस्त तयार होऊन आली. अहो एकदम 1000 कॅन्डल पॉवरचा दिवस असतो ना, असा एकदम प्रकाश पडला. कृष्ण अरे हिची तरी एकटीची ओळख काय दिसतंय, प्रत्यक्ष लक्ष्मी कोण आहे ही, ही ती हिची तरी काय नाव काय हिचं, असं म्हटल्यावर कृष्ण बाजूला गेले, बलरामदादा पुढं आले आणि त्यांनी ओळख करून दिली आहे. रमणी पद्मनाभस्य रुक्मिणी पापहारिणी अस्य पुण्यप्रतापेन कृष्णस्य परमोदयः. असं का? आपल्या पत्नीची ओळख आपण करून द्यायची नसते, घरातल्या मोठ्यांनी करून द्यायची. आमच्या सुनबाई बरं या, आपलंच आपण सांगायचं कोण विशेष, सध्या प्रेग्नंट आहेत, मोठा पराक्रम केला तू. हां बोललं की राग येतो, मोठ्या माणसं मोठ्या माणसांनी बोलावं की नाही जरा ते पद्धत अशी आहे. आणि कृष्णाने सांगितलं दामा तुला भूक लागली असेल, आत्ता मुद्द्यावर आला म्हणल्या. हां 12:15 झाले, 12:20 झाले, हा काही बोलतच नाही आहे 9:30 बसून. ठीक आहे हरकत नाही, पण तू ब्राह्मण त्यातून प्रवासात न आलेला, आंघोळ केल्याशिवाय कसा जेवशील? हे बोलायची गरज होती का? काही बोललं की ऐकायला लागते हो, पटकन डोसे आणून वाढायची की नाही? गेले स्नानाला, चला म्हणे स्नानाला. आता स्नानगृहाचं वर्णन केलं, इतकं मोठं स्नानगृह असतं, एवढं स्नानगृह हो. आपलं बाथरूम आठवू नका, आपलं काही आठवण्यासारखं नाही आहे. आपण प्रपंच वृथा क्षीण संसार करीतो रडा, या त्या बाथरूममधलं तुम्हाला सांगतो, इतके नळ बाहेर आले, कुठला कुठल्यावर काय येतं कुठनं काही कळत नाही. मी त्या अमेरिकेला गेलो आणि अगदी फेटाबिटा बांधून म्हटलं एकदा जाऊन येऊया, 2-2.5 तास कीर्तन करायचं, बरं AC कंपल्सरी त्यामुळे जरा लागते, म्हणून जाऊन येऊया म्हणून तर गेलो. असं जोडल्यावर वरनं सगळा फेटा भिजला माझा. ते म्हणले बो असं करायचं राहिलं होतं. बाथरूम इतकी लहान असतात, त्यात परत त्यात इतक्या भानगडी, ते वॉशिंग मशीन ठेवतात आणि असं 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 करून पाठ टॉवेलनं, टर्किशच्या टॉवेलनं पाठ पुसायला गेलं, वरनं निर्माचा पुढा डोक्यात पडतो खाली, ते नळच लागला.
एका बाथरूममध्ये आंघोळीला गेलो, त्या स्टूलवर बसल्यावर खालनं चिमटाच बसला. आपलं काही आठवण्यावर का नाही आहे. समर्थ उगाच लिहितात का, वृथा शीण संसार करीती रडाया, नसे अंथराया नसे पांघराया. रडत, अरे असं ऐकतार. कृष्णांचं बाथरूम असं होतं, स्नानगृह असं होतं, एका बाजू कॉट असते ना एखादी, पलंग असा संगमरमरी पलंग, झोपूनही तुम्ही आंघोळ करू शकता, बसूनही आंघोळ करू शकता, चारी बाजूला पाय सोडून बसू शकता. बरं, एका बाजूला सोन्याची गंगालय, एका बाजूला चांदीची गंगालय, एका बाजूला तांब्याची गंगालय, एका बाजूला पितळीची गंगालय. धातूवरून ओळखायचं आतलं पाणी कुठल्या टेम्परेचरचं आहे. सोन्याच्या गंगालयात थंड पाणी, काही लोकांना थंड, नागपूर वगैरे भागात थंड पाणीने आंघोळ करायला लागते हो. मी बर्फ टाकून आंघोळ करायचो त्या एम एच्या परीक्षेला, कालिदास युनिव्हर्सिटीला जायचो त्या, इतकं उकाडा. मे महिन्यात परीक्षा असते त्यांच्याकडं नागपूर, बरोबर आहे ना, मी बोलतो ते बघा. त्यांच्याकडे उतरायचं तुळांकरच आडनाव त्यांचं, ते डोक्याला कांदा बांधून द्यायचे, बुवा तुमचं सोळं ओळं गडावर ठेवा. मी सांगतोय ते का, अर्धा कांदा बांधून इथं असं बांधून द्यायचे का, म्हणले उन्हाची तिरीप लागली ना बुवा तर एम ए नाही, आता एकदमच वर जाल. मी सांगते ते का, म्हणून एका बाजूला थंड अशी गंगा गंगाळ आहे, सोन्याच्यावरनं ओळखायचं थंड पाणी आहे, चांदीच्या याच्यामध्ये रूम टेम्परेचरचं पाणी, पितळेच्या गंगालयात कोमट पाणी आणि तांब्याच्या गंगालयामध्ये कडकडीत पाणी. त्यात सगळे वेगवेगळे हे टाकलेले, तांबे टाकलेले, बरं का, रत्नजडीत तांब्या असा एवढा मोठा, डोक्यात मारला तर मरल माणूस एवढा तांब्या, प्लॅस्टिकचे मग नाही. हां, असे कानाला अडकून ठेवतात ना, आणि तिथं फाटलेले असतात ते, असे 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 होतात. पण साबण वेगळे, डोक्याचा वेगळा, हाताचा वेगळा, तळपायाचा वेगळा, तळपायाचाच तोंड आला नाही का. बेसिनवर लोक चूळ भरतात ना, असं असं करून पहिला चूळ भरतो, दुसरा येतो त्याच्या डोक्यावर चूळ भरतो, अशा पद्धतीने. असे श्रोते पाहिजे तो. आणि सुदाम देवाला तिथे बसवला आणि कृष्णाने पहिला तांब्या कोमट पाण्याचा. बरं, सुदाम देवा म्हणला कृष्णा गरम पाणी नको रे घालू, अंगाला फोड येतील, सवयच नाही कधी जन्माची, कोमट पाणी नको, गार पाणी सोडून या अंगाला माहिती नाही रे काही, भस्म सोडून या अंगाला अंगाराग माहिती नाही रे, फाटकं धोतर सोडून या अंगाला वस्त्र माहीत नाही रे. कृष्ण म्हणले सुदामा मी सांग, तू माझ्याकडे आलास ना आता, तुझे सगळे नियम घरी ठेवायचे, मी सांगतो तसं. आणि त्याला छान आंघोळ घातली हो, पहिला तांब्याने मी उजव्या खांद्यावर घ्यावा बरं का आंघोळ करताना, आणि तेव्हा आपल्या गुरुचं स्मरण करावं, इथे आपल्याला गुरूंनी धरलंय, आपल्या महाराजांनी असा हात ठेवला, काळजी करू नकोस, मी भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. उजव्या खांद्यावर, मग डाव्या खांद्यावर, मग डोक्यावर, आणि डोक्यावर नेहमी कोमट पाणी घ्यावं, थंड पाणी घेऊ नये, कडकडीतही पाणी घेऊ नये, नाही तर आतल्या व्हेन्स एवढ्या येऊन जातात ना. गरम पाणी कधी डोक्यावर घेऊ नये असं ते बरोबर भगवंतांनी त्याला आंघोळ घातली साबण विबण. आता त्या आठी चार जणी इकडून चार जणी इकडून त्याला आंघोळ घालायला. सत्यभामेनं प्रश्न विचारला, बोलल्या नाहीत कृष्णाला डोळ्यांनी, कसला तुझा मित्र रे, जेवायला मिळते की नाही यार, खुणेनी फक्त बरं का, असे नवरा बायको बोलतात ना ते, बाकी कोणाला कळत नाही. एका घरी आम्ही तिघं जण गेलो होतो, नवऱ्यानं सांगितलं ऐकलंच का, चार हाप, नंतर कळलं मला, मला वाटलं नुसतं आपलं त्याचं असं असं काहीतरी चाललंय. बायको पण हुशार होती, ती असं नाही म्हणली काय म्हणताय, याला संसाराचा तमाशा म्हणतात. नवऱ्यानं काय बोललं ते बायकोला कळलं पाहिजे हो, सिरियल बघून 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 डोक्याचा भुगा झाल्यावर काय कळणार आहे. समर्थ म्हणाले इशारतीचे बोलू नये, बोलावायचे सांगू नये, सांगायचे लिहू नये जबाबीने, हां नुसतं खूण. सकाळचा चोथा उरलाय ना, त्याचा चार कप चहा कर, अर्धा कप, आणि या बुवाला पाच एक त्याचा, असा त्याचा अर्थ. एका घरी आमचा एक माणूस गेला, त्याला जेवायला ते डिश वगैरे दिली खायला, ते कुत्रासारखं अंगावर यायला लागलं त्या, एकदम कुत्रा अंगावर त्या माणसाच्या. तो म्हणलं माझं काही चुकलं का, नाही म्हणले अहो त्याची डिश दिली की असंच करतं ते.
सत्यभामेने प्रश्न विचारला, कसला आहे हा? कृष्णाने एकच वाक्य सांगितलं, सत्यभामे तुझं भाग्य सम इतक्या सत्शुद्ध सात्विक ब्राह्मणाचा तुला स्पर्श मिळाला. तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे, तया भाषणे नष्ट संदेह मोडे. नुसतं खुणीने सांगितलं, आता त्याला आंघोळ झाली, अमुक झालं, त्याला पितांबर नेसायला दिला आणि संध्या केली आणि तो जेवायला बसला. ते ताट पाहिलं चांदीचं, मांडून स्वस्तिक सुवर्ण पाट, अडणीवर सोन्याचे ताट, भवती फळ शाखांचा ताट, गाठीवरण ते पिवळे दाट, गोल गोल ते लाडू आले, पानामध्ये ते गडबडले, तसे सरोठे ते फुगलेले. डाळीचे प्रकार इतकं छान वाढलंय आणि ते पाहिल्यानंतर सुदाम देवाचे डोळे पाणावले. का पाणावले? काही चुकलं होतं का त्याचं? माझ्या आई वडिलांना, माझ्या मुलांना, माझ्या पत्नीला मी घरी उपाशी ठेवले आणि मी हे जेवू? कुटुंबाला न देणारा जो आहे जबाबदारी असताना तो नरकात जातो असं वर्णन आहे. मी नरकात जाईन का? डोळ्यात पाणी आलं, कृष्णाने विचारलं काय झालं? नाही, ते वहिनींना त्रास झाला ना माझ्याकरता. खोटं बोलला? खरं बोललो तर याला वाईट वाटेल, त्यापेक्षा खोटं बोललेलं परवडलं. आणि म्हणून कसा तरी जेवला. काही दिवस सांगतात 2 दिवस राहिला, काही दिवस लोक सांगतात महिनाभर राहिला, पण महिन्यानं जायला निघाला. जायला निघाल्यावर कृष्णाने सांगितलं तो पितांबर परत दे. सुदामदेवाने विचार केला, एवढा पितांबर राहिला तर बिघडलं असतं का? 1000 पितांबराच्या जोड्या पडल्यात. पण सुदामदेव म्हटलं, नाही विसरलो विसरलो. तू विसरला तरी मी मागून घेतलं की नाही? मोठा शाणा आहे. गमती जमती मित्रांच्या मध्ये चालतातच या. आणि पुन्हा तोच पंचा, त्या पंचाचं वर्णन केलंय हो. कसं आहे? आद्य अंतरहित परब्रह्म आणि माझा पंच एकच आहे म्हणले. असं मोठं सविस्तर वर्णन आहे. आणि तोच पंचा लंगोटी पंचा दरिद्री जसा आला तसा निघाला. एकदा मनात आलं त्याच्याबर नाही असं नाही, काय की कृष्णानं का दिलं नसेल मला. आणि लगेच विवेक केला. मोरोपंतांनी ती आर्या लिहिली आहे, बरं झालं नाही दिलं का? हा जन्माचा निर्धन कृष्ण चुकणारच नाही. नो मिस्टेक कॅन बी पॉसिबल इज इक्वल टू गॉड. चूक शक्य नाही. आपल्या प्रत्येकाला जे भोग दिलेत ना ते फार विचारपूर्वक दिलेत, त्याचं चुकलेलं नाही आहे. मला ते चुकीचं वाटतं हे आपलं चुकलंय, म्हणून करेक्ट करून घ्या कन्सेप्ट. हा जन्माचा निर्धन पाहून मोहक धनास माजेल. धनवान मनुष्य मद्यप्राशन इत्यादी व्यसनाला लागतो आणि माझं स्मरण विसरतो, याचं वाईट होईल. म्हणून भगवंतांनी मला गरीब ठेवलंय. बरं केलं देवा, बरे झाले देवा, निघाले दिवाळे. तुकोबांचा अभंग आहे. बरं झालं, बरे झाले देवा बाईल कर्कशा. किती आश्वस्त करणारा अभंग आहे हा. बरी ही दुर्दशा जनामध्ये, मोठा अभंग आहे. सांगण्याचा भाव असा. आणि हा घरी येऊन पोहोचला. घरात नाही आला, गावाच्या बाहेर जंगलामध्ये आहे. विचार केला दिवसा नको जायला, कारण दिवसा जर गेलो ना तर स्वतः काही न देणारे माझ्या कृष्णाचं माप करतील. काय दिलं कृष्णानं? कृष्णाकडं गेला होता तसं ऐका ना बरं. कारण त्या बाईला माझ्या बायकोनं सांगितलं, म्हटल्यानंतर गावात सगळीकडे गेला असणार आहे. मी जर गेलो आणि जर या लोकांनी विचारलं कृष्णानी काय दिलं काय दिलं, आणि पुन्हा टोचून बोलतील कृष्णाला, मला काही लोकांनी बोललं तरी चालेल, पण माझ्या देवाला नाही मी ऐकून घेणार. माझ्या देवाच म्हणून रात्री जायचं ठरवलं यानं. म्हणून गावाच्या बाहेर जंगलातच बसून राहिला एका झाडाखाली सूर्यास्त होईपर्यंत. सूर्यास्त होऊन सुद्धा भरपूर वेळ होऊ दिला, आता सगळे झोपले असतील असा विचार केला आणि आता जायला निघाला. आता इकडं गंमत काय झाली होती, सगळ्यांना सगळं मिळालं होतं. सगळे एकदम 15 लाख 15 लाख आले 15 लाख आले. प्रत्येकाला घर दार जमीन जुमला बायका पोरं बँक बॅलन्स सगळं भरपूर मिळालंय. इतक्या आनंदात होते. त्यांनी ठरवलं, सुदामा इतका नम्र आहे, इतका स्वभावानं चांगला आहे, तो मुद्दाम मध्यरात्री येईल, आपण त्याचा काही सत्कार करू नये. म्हणून आपण एक काम करूया, जी जागणारी मुलं आहेत ना खास, त्यांचं नेट पॅक फुल करून देऊ आणि त्यांना इथे वेशीवर ठेवूया. म्हणजे जागणाऱ्या लोक प्रॅक्टिस असतं जागण्याचं, अशा लोकांना नेहमी प्रवचनात ते बरोबर ते भरून काढतात सगळं बॅकअप. अशा लोकांना सगळ्या तिथे ठेवलं आणि त्यानं खुसफुस ऐकली कोण आहे. सुदाम पटकन ओळखलं, ते फाटकी फडशी फाटकं सगळं असं असं
आणि लगेच धावत धावत गेले. का? जसं आपण ते पाळणा बिळणा सजवून ठेवलं होतं ना, काय छान सजवलं होतं, किती फुलं, अगदी असंच सजवून ठेवली. ते रोज पालखी सजवून ठेवायचे ताज्या फुलांनी, पालखी सजवून ठेवली होती. ती पालखी धावत धावत घेऊन आले, डोक्यावरती बत्त्या आणि 50-50-100 लोक याची मिरवणूक काढून आम्ही घरात गावात नेणार म्हणून धंदडा ततडा धंदडा ततडा धंदडा ततडा ते लेझिम बिझिम पथक बिथक आले. आता सुदामदेव विचार करतो, रात्री 12 वाजता डोक्यावर बत्त्या आणि ते पालखी कोणाची चालली आहे. आधी सुदामदेवानं सगळ्यांचे पाय पाहिले, कारण त्यांचे उलटे असतात असं म्हणतात. हां, पाय सरळच सगळ्यांचे आणि सगळे याच्याकडेच येत होते. एकाने हाक मारली, सरकार सरकार. आता त्याला सरकार म्हटला, शेवटचा र कधी ऐकायची सवयच नव्हती. सगळेजण आयुष्यभर सरका सरकाच म्हणत होते. तो म्हणला, आता मी सरकलो तर खाली पडीन. एकाने हाक मारली, सांगितलं, महाराज आमचा गरीब लंगोटीवाला प्रतिनिधी आम्ही कृष्णाकडे पाठवला आणि कृष्णांकडून त्यानं प्रत्येकाकरता काही ना काही मागून आणलं. आम्ही कृतज्ञ आहोत महाराज, इतका सच्छुद्ध सात्विक ब्राह्मण आमच्या गावात राहतो याची आम्हाला किंमत नव्हती, चुकलो आम्ही. आम्हाला आमची चुकीची भरपाई करू द्या, या पालखीत बसा आणि आम्हाला तुम्हाला मिरवत नेतो. सुदामदेव म्हणला, तसलं काही नको, मला फक्त आमची झोपडी दाखवा. काय आहे, ज्याला जिथं बसायची सवय नाही तो तिथं बसणं इतकं विचित्र दिसतं म्हणला. हां, ते हल्ली नवीन गाड्या आल्यात बघा, 2-व्हीलर, हां, बाईक सारख्या. खालचं पुढची सीट अशी असते आणि वरची सीट अशी असते बघा. हां, ते नवरा बायको दोघं जण निघाले किंवा मुलगा आणि मुलगी, ते बऱ्याचदा हल्ली मुलींचे ते असे केस मोकळेच असतात, पुढं तो नवरा, ते अगदी विक्रम वेताळ विक्रम वेताळ विक्रम वेताळ असे दिसतात. म्हणले, त्याचं माझं घर फक्त दाखवा म्हणला, बाकी काही काही नको. हां, ते चुकीचं नको. आणि हा आपल्या घरी येऊन पोहोचतो. असू दे असू दे, बिंदास. त्याला काय आहे, तुम्ही त्याला मोकळा सोडा, फूल जसं स्वतःहून उमलताना तसं असू दे. त्याच्या लक्षात फक्त कथा राहील, तो जाईल परदेशात जाईल, मोठा शिकेल. पण त्याच्या, मी लहानपणी भागवत ऐकलं होतं, कुठे भागवत असेल तर तो मुद्दाम जाईल भागवताच्या. त्याला अशा आठवणी असू देत की ज्या आता बोरिंग कंटाळवाणं असं नको भागवत. थोडी एक स्टाईल म्हणून मी हे वापरतो आहे बरं, त्यातला मुद्दा लक्षात घ्यायचा. आणि अशा पद्धतीने सुदामदेव घरी येतो. आता त्याचं घर बदललेलं, त्याचा फोटो काढा म्हणताय. आपल्या दारात येतो, अहो झोपडी पाडून तिथे मोठा टॉवर, अहो पायऱ्यांना रत्न. आपण एखादं रत्न अंगठीत घालतो, पायऱ्यांना रत्न. तो विचारतो, हे घर कोणाचे कोणाचे, हे घर कोणाचे कोणाचे, हे घर कोणाचे कोणाचे, कोणाचे कोणाचे, हे घर हो रत्न जडित होनाचे, हो रत्न जडित होनाचे, हे घर कोणाचे कोणाचे, हे घर कोणाचे कोणाचे, हे घर कल्पवृक्ष मोहराचे, दिसती ढीग महामोत्यांचे, हिरे चिरे जोत्याचे, दिसती ढीग महामोत्यांचे, महादरवाजे झांगड झांगड नवबद बाजे. ओ राजवाडा असावा त्याचं घर. यानं हाक मारली बरं आणि यानं विचारलं, हे घर कुणाचं आहे? ते म्हणले, महाराज तुमचं आहे. यातली आमची विंडो कुठली, आमची खिडकी कुठली? त्याला म्हटलं, 1 BHK 1 RK नाही का, काही वेळा जागा ऑक्युपाय कर घेतात ना ते बिल्डर लोक, आणि काहीतरी ज्याचे असते त्याला अगदी फडतूच काहीतरी देतात. तसं झालं असेल. म्हणले, महाराज सगळंच तुमचं आहे. कसं काय? कृष्णाने इथं माणसं पाठवली आणि सगळं तुम्ही तिथं राहिला तेवढ्यात बांधून घेतलं. इतक्यात इतक्यात सुदामदेवाची पत्नी, जिची रुक्मिणीसारखी साडी आहे, तिला पाहिलं आणि असा तो पदर. आणि सुरेख सारंग पाहिजे ना,
इतका सुरेख तो पदर डोळ्यावरनं, याला वाटलं रुक्मिणी देवी आल्या कपड्यावरनं, पण रुक्मिणी देवींसारखी भरजरी साडी, भरजरी ते निरांजन, काय भगवंत करील, बहुतेक पुढे आलाय रथ पण दिसतोय दारामध्ये, कृष्णासारखा रथ, म्हणजे बहुतेक मला सरप्राईज, वहिनी 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 करत यानं आहो, साष्टांग नमस्कार घातला हो, म्हणजे डोळ्यावर पदर कोण आहे कळलं नाही. ती म्हणली आहो नमस्कार घालायला हे काय कलियुग आहे का, मी तुमची बायको आहे म्हणली. बर बाई अंबाबाई तू म्हणशील ते खरं, असं नाही. ती म्हणली आहो, तो म्हणला आहो असं कसं काय, तिनं सगळं घडलेलं सांगितलं. मुलं कुठं आहेत, स्नान वगैरे करून मुलं फराळाला बसली, ती दोन्ही हातात लाडू हो त्यांच्या बुंदीचे, असे डोळे पाणावले, वा वा कृष्णा. कबीरांचा एक दोहा आहे बरं या प्रसंगात. कबीर म्हणाले भगवंत कसं देतो माहिती आहे, खुदा तेरे दरबार में अजब जलवागिरी देखी, खुदा तेरे दरबार में अजब जलवागिरी देखी, देते किसी को न देखा लेकिन सबकी झोली भरी देखी. लक्षातच ठेवाली हे भागवत ऐकलत ना आपण, तुम्हाला भगवंत काहीतरी देतोय की नाही बघा, काय देईल मला माहिती नाही, कुणाच्या मुलाचं कल्याण करेल, कुणाच्या नातवाला काही नोकरी काय होईल सांगता येत नाही, कुणाचं आरोग्य सुधारून देईल, कुणाला अंतर्मुख करेल, कुणाला एखादा झटका फटका देईल, पण तुम्ही अंतर्मुख व्हाल, एखाद्या संकटातनं सोडवेल, भागवत काहीतरी दिल्याशिवाय शांत होतच नाही लक्षात ठेवा. प्रत्येकाला काही ना काही देतं 100%, आणि विशेष म्हणजे ते असं श्रेय घेत नाही की माझ्यामुळं मिळालं, कळू देत नाही, कारण कळलं तर तुम्ही भक्तवालन लवकर उद्धार होईल ना, म्हणून आपण विसरून जातो. सुदामदेवाला आनंद झाला, सुदामदेवानं थोडा विचार केला संध्या करताना, या श्रीमंतीत मी राहिलो ना तर कृष्णाला विसरेन, म्हणून गावातल्या लोकांना बोलवलं, म्हणलं या रे उद्या जेवायला या सगळ्यांनी, म्हणून उत्तम आचारी सांगितले, प्रद्युम्नला सांगितलं येशील का रे बाबा, आणि भरपूर छान पक्वान्न केली, आणि सगळ्यांना जेवा, गावातल्या सगळ्यांना गाव जेवण घातलं आपल्या घरात, आणि जेवण झाल्यावर हात धुतले ना म्हणे परत या, आणि काय करा मला वेळ नाही आहे, तुम्हाला आवडेल ती वस्तू तुम्ही घेऊन जा. इतक्या वस्तू मांडल्या होत्या त्या घरामध्ये, प्रत्येकाला देऊन टाकल्या. त्याने विचार केला मी देत बसलो तर मला वेळ किती जाईल, पण लोकही खूप चांगले होते. एकानं अवज्ञा केली नाही बरं, आता काही वेळा उलटं होतं की नाही, हे बँकेत एक जण होता म्हणे, आणि तो रिटायर झाला म्हणून त्यांनी घरी जेवण ठेवलं सगळ्यांचं, 10-20 सगळे बँकेतले कर्मचारी त्याच्या घरी जेवायला येणार, आता ते 11 येणार, 10 ह्या पूजा बिजा करून सगळ्या वस्तू लपवायला लागला, घड्याळ लपवलं, अमुक शिवाजी लपवला, फुलावर पॉट लपवला, अमुक लपवलं, TV वरचं ते घड्याळ अमकं तमकं. बायको म्हणली अहो का लपवताय, चोरून नेतील का, चोरून नाही नेणार, ओळखतील. त्याच्या बरोबर विरुद्ध इथे भगवंतांनी दिलेलं सगळं लुटून टाकलं. एक दिवस बाहेर आला, एक दिवस असाच बाहेर आला, बायकोला हाक मारली, ऐकलंस का, बरोबर आहे एकच पाहिजे, ऐकलंस का, काय इकडं ये जरा, माझा ऐकशील का, म्हणले अशी शंका का आली आपल्याला, या श्रीमंतीत राहिलो ना आपण तर आपण कृष्णाला विसरून जाऊ, योग्य तेवढं यातलं धन घेऊया, आणि एक टुमदार छान झोपडी बांधून आपण झोपडीतच राहूया. आपण कृष्णाला प्रिय का आहोत, आहे त्या स्थितीत आपण कृष्णाचं विस्मरण होऊ देत नाही, म्हणून नको आपल्याला हे काही, असं माझं मत आहे, तुला काय वाटतंय. ती म्हणाली मी तुमच्या आज्ञेच्या अजिबात बाहेर नाही. मुलाबाळांना घेतलं, दारामध्ये तुळशी वृंदावन होतं, त्या तुळशी वृंदावनाचं तुळशीपत्र काढलं आणि अक्षरशः त्या घराच्या कौलावर ठेवलं. कौलावर तुळशीपत्र म्हणतात ना ते, त्यांनी केलं आणि झोपडीत जाऊन राहिला साधा. आणि म्हणून कृष्ण त्याच्या पायावर डोकं ठेवतात बरं. श्रीमंती हवी तेवढी मिळवा, पण चित्तामध्ये वैराग्य बाळगा. श्रीमंती सुद्धा शेवटी वैराग्यालाच नमस्कार करते. मला काही नको
हा विचार सुद्धा किती रम्य आहे बघा. मनुष्य आयुष्यात विचार करत नाही हो याचा, हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे, किती पाहिजे अजून पाहिजे. मी वापरलेलंच वाक्य पुन्हा वापरतो, आदमी धन के पीछे तब तक भागता है जब तक उसका निधन नहीं हो जाता, आहे की नाही खरं हे. आणि कृष्ण स्मरणात हा रमतो, पूर्ण अपमानही करत नाही, नाहीतर कृष्णाच्या दिलेल्या प्रसादाचा अपमान होईल, पण त्याचा योग्य तेवढंच विवेक म्हणतो ना आपण त्याला, विवेक आणि वैराग्य याचा एक मध्य म्हणजे सुदामदेव आहे. या सुदामदेवाला नमस्कार करूया, इथेच थांबूया. जय राधे जय राधे, जय श्री कृष्ण बोलो जय राधे. बोला जय राधे जय राधे, जय श्री कृष्ण बोलो जय राधे. जय राधे जय राधे, जय श्री कृष्ण बोलो जय राधे. जय राधे जय राधे, जय श्री कृष्ण बोलो जय राधे. जय श्री कृष्ण बोलो जय राधे, जय श्री कृष्ण बोलो जय राधे. जय श्री कृष्ण बोलो जय राधे, जय श्री कृष्ण बोलो जय राधे. जय जय श्री कृष्ण बोलो जय राधे, जय 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 श्री कृष्ण बोलो जय राधे. जय राधे जय राधे, जय श्री कृष्ण बोलो जय राधे. जय राधे जय राधे, जय श्री कृष्ण बोलो जय राधे. जय राधे जय राधे, जय श्री कृष्ण बोलो जय राधे. जय राधे जय राधे, जय श्री कृष्ण बोलो जय राधे. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय.